नमस्कार सर्व ज्योतिष शास्त्र प्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत. चला भविष्यवेत्ता घडवूया. या आपल्या शिबिरासाठी सर्वच ज्योतिष प्रेमी अत्यंत उत्सुक आहेत आणि या शिबिराचा पूर्वविभाग म्हणून आपण ही एक पॉडकास्टिंग मालिका चालवलेली आहे. ज्योतिष क्षेत्रातील विविध दिग्गज आपल्याला या ठिकाणी भेटत आहेत. खर तर नीलम मॅडम त्यांच्या अत्यंत बिझी शेड्यूल मधून वेळ काढून आज आपल्यासाठी इथे उपस्थित झालेले आहे. त्यांची ओळख आपण नंतर करून घेऊया. मुख्य विषय आहे ज्योतिष शास्त्र. या शास्त्राकडे आपण व्यवसाय म्हणून बघू शकतो का? तर हो, निश्चितच बघू शकतो. 21व्या शतकात सर्वच गोष्टी बदललेल्या आहे आणि स्थळ काळ वेळेनुसार सर्व शास्त्र देखील बदलतात. आज 21व्या शतकात सगळ्यात जास्त जर गरज कुणाची असेल तर ज्योतिष समुपदेशनाची. ज्योतिष समुपदेशनात ग्रह आपल्याला मार्गदर्शन करतात आणि मुख्य म्हणजे आपल्याला लक्षात येतं की जातकाची दिशा कोणती असावी प्रगतीची वाटचालीची. आणि त्या पद्धतीने जेव्हा आपण समुपदेशन करतो तेव्हा जातकाचं आयुष्य समृद्ध होण्यासाठी एक पायवाट निर्माण होते. कारण आपल्या शास्त्राला मार्गदर्शक शास्त्र म्हटलं जातं की हे भाग्य घडवू शकतं, भाग्य बदलवू शकत नाही. मग हे भाग्य घडवणं काय असतं, डेस्टिनी मॅनेजमेंट काय असते, या सर्व गोष्टी जर आपण समजून घेतल्यात आणि या क्षेत्राकडे युवा पिढी जर एक व्यावसायिक म्हणून वळली तर या शास्त्राचं भाग्य उज्ज्वल आहे असं मला वाटतं. आणि युवा पिढीला सुद्धा एक सुंदर माध्यम प्राप्त होईल की ज्यात ते स्वतःला समृद्ध करू शकतील. मग आजच्या शतकात जर आपण ज्योतिषशास्त्रात वैदिक ज्योतिषशास्त्र पंचांग असा अभ्यास केला तर चालणार आहे का? अजिबात नाही. कारण काळ बदललं की सर्व घटना बदलतात. आजच्या काळात आपण पारंपरिक पद्धतीने पंचांग घेऊन बसलो आणि लोकांना मार्गदर्शन केलं तर ते निश्चितच चालणार नाही. कारण प्रश्नांचे स्वरूप प्रचंड बदललेले आहेत. एकेकाळी एक मर्यादित प्रश्न असायचे, माझं लग्न केव्हा होईल, मी वडिलांचा व्यवसाय सांभाळेल का, किंवा लग्न केव्हा होईल हा प्रश्न फक्त एकदाच विचारला जायचा. आज प्रश्नाचं स्वरूप खूप वेळा असं असतं की माझा घटस्फोट होईल का, मी घटस्फोट घेतला तर दुसरं लग्न होईल का, दुसरं लग्न केलं तर ती बायको पहिल्या बायकोच्या तुलनेत कशी असेल. प्रश्न जेवढे जास्त बदलत जातात तेवढ्या अभ्यासाची दिशा देखील बदलत गेली पाहिजे. आणि म्हणूनच आज ज्योतिष अभ्यासकांनी ज्योतिष दिग्गजांनी फक्त एका शास्त्राचा अभ्यास करून चालत नाही. तुम्हाला वैदिक आलं पाहिजे, तुम्हाला KP आलं पाहिजे, तुम्हाला न्यूमरॉलॉजी आलं पाहिजे, तुम्हाला डेस्टिनी मॅनेजमेंट म्हणजे काय हे समजलं पाहिजे. आणि म्हणूनच आपण आपल्या संस्थेतर्फे असे विविध उपक्रम राबवत असतो. आपल्या संस्थेच्या विद्यार्थ्यांना विविध पद्धतीने शास्त्राचा अभ्यास करता यावा, त्यातील एका विषयात तज्ज्ञता प्राप्त तुम्ही करा, मात्र सर्व विषयांचा अभ्यास तुमचा असला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणूनच आपण सर्व दिग्गजांना निमंत्रण दिलं. दिग्गजांनी सुद्धा आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढून, कारण त्यांच्या दृष्टीने विद्यार्थी घडणं, पुढची पिढी घडणं हे त्यांना जास्त महत्वाचं वाटलं. अर्थातच मुंबई सारख्या मोठ्या शहरातून जळगाव सारख्या छोट्या शहरात ते यायला तयार झालेत आणि सर्व दिग्गज आता आपल्याकडे येणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत. आपण ही पॉडकास्टिंग मालिका चालवत आहोत. सर्वच पॉडकास्टिंगला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला, आजचं पॉडकास्टिंग थोडं वेगळं होणार आहे. त्याला दोन कारणं आहे. कारण आजचे आपले अतिथी श्रीमती नीलम पोद्दार या स्वतः अत्यंत तज्ज्ञ आहेत. त्यांची तज्ज्ञता मी सांगण्यापेक्षा त्या जेव्हा बोलतील तेव्हा आपल्या लक्षात येईल. अनेक विषयांचा त्यांनी अभ्यास केलेला आहे. KP असेल, न्यूमरॉलॉजी असेल, डेस्टिनी मॅनेजमेंट असेल, वैदिक असेल, सर्वच विषयात त्यांचा हातखंडा आहे आणि मास्टरी सुद्धा आहे. त्याशिवाय त्यांची शिकवण्याची, समजून सांगण्याची पद्धत ही खूप वेगळी आहे. आणि एरवी आपल्याला त्या फक्त शिकवत असतात, परंतु आज त्या मागील विविध अर्थ त्या आपल्या समोर सांगणार आहेत. म्हणजे डेस्टिनी मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय, किंवा त्या जेव्हा बोलतील तेव्हा आपल्याला तासन तास ऐकत राहावं असं वाटतं.
अनेक वेळा असं होतं की नीलम पोद्दार मॅडम जेव्हा शिकवत असतात क्लासमध्ये तेव्हा विद्यार्थी वर्ग अत्यंत शांत बसलेला असतो आणि उत्सुक असतो की पुढे त्या काय बोलतील. त्याच पद्धतीने आज सुद्धा तुम्हा सगळ्यांची खूप उत्सुकता आहे आणि म्हणूनच मी त्यांची ओळख करून देत नाही, कारण तुम्ही सर्वच नीलम पोद्दार मॅडमला ओळखतात. मागच्याही वर्षी त्या आपल्या शिबिरात दिग्गज म्हणून आलेल्या होत्या आणि त्यांचं मार्गदर्शन हे अनमोल ठरलं होतं विद्यार्थ्यांना. या वर्षी त्या आपल्याशी डेस्टिनी मॅनेजमेंट या विषयावर बोलणार आहेत. डेस्टिनी मॅनेजमेंट आपण खूप वेळा शब्द ऐकतो. आज त्यांचा विषय आहे यशापयशाची सापशिडी. थोडा वेगळा विषय आहे. त्या विषयाचं विश्लेषण सुद्धा त्या करतील, परंतु आपण ते नंतर अगोदर त्यांची एक प्राथमिक ओळख म्हणून आपण त्यांना प्रश्न विचारूया. थोडी आमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा पार्श्वभूमी समजली पाहिजे. तर थोडीशी ठळक माहिती सांगा की तुमचं शिक्षण कुठून झालं, कोणत्या गावात झालं, अशी एक थोडी प्राथमिक माहिती द्या. नमस्कार मॅडम, नमस्कार. आणि फार छान वाटलं, तुम्ही छान ओळख करून दिली. आज जे तुम्ही कार्य करताय, जे श्री ज्योतिष संशोधन संस्था, डॉक्टर ज्योती जोशी, हे नाव अगदी सगळ्यांच्या मुखामुखात आहे, आणि दोघांना एकत्र बघणं हे बऱ्याच जणांना फार अगदी आनंददायी ती पर्वणी असते. तर मला तुम्ही इथे बोलवलेले आहे, आज आपण छान गप्पा करूया. आणि डेस्टिनी मॅनेजमेंट बद्दल तर नक्कीच बोलायचं आहे, पण आता तुम्ही विचारलत की माझा शिक्षण कुठून झालं किंवा काय, तर मूळ गाव सुद्धा मुंबईच आहे आमचं, कारण बरं. वर्षानुवर्ष मुंबईमध्येच राहिलेत, पण बेसिकली माझे आई वडील हे गुजरात बाजूचे आहेत. म्हणून बरीच जण मला हे सांगतात की तुम्ही फार गुजराती वाटता किंवा काय, पण इथे आल्यानंतर माझं सगळं कॉलेजचं शिक्षण मुंबईमध्ये झालं. मी MSc केलं, बरं. BEd केलं मी, तर बरं. गोकुल एज्युकेशन रिसर्च मधनं मी BEd केलं, तो सुद्धा एक सुंदर अनुभव होता. MSc करताना सुद्धा छान अनुभव होता, बायोटेक्नॉलॉजी वगैरे रिसर्च पुढे करायचं होतं, पण ते काही जमलं नाही कोणत्याही कारणाने. पण त्याच्यानंतर मग शालेय जीवनाकडे जरा जास्त ओढा गेला, विद्यार्थी दशा अतिशय आवडीची, मग विद्यार्थ्यांना शिकवायला सुरुवात केली. म्हणजे मी ज्योतिषशास्त्राच्या पदार्पण करायच्या आधी मॅथ्स सायन्स टीचर म्हणून मी तिकडे फेमस होते आमच्या एरियामध्ये. बरं. अच्छा, म्हणजे तुम्ही हाडाच्या शिक्षिका आहात. अगोदर मॅथ शिकवलं, मग सायन्स शिकवलं आणि आता शास्त्र शिकवत आहात. खूपच छान, कारण की ते तुमच्यात इंटरनल होतं. कदाचित तुमच्या पत्रिकेचा गुरु प्रबळ असेल. आपण बघूया एखाद वेळी कधीतरी पत्रिका. डेस्टिनी मॅनेजमेंट हा शब्द आता रुजायला लागला आहे. म्हणजे मला असं वाटतं की 97 98 मध्ये सर्वप्रथम अभिजित प्रतिष्ठानने हा शब्द दिलेला आणि नंतर हळूहळू रुजत रुजत त्याला 2023 यावं लागलं रुजायला, समजायला. त्यामुळे आता शब्द समजला आहे, मात्र त्या शब्दामागे देखील भावना असतात. त्या भावना कशा व्यक्त कराल? तर डेस्टिनी मॅनेजमेंट असं आपण म्हणतो की नाही, ज्या वेळेला आम्ही शिकत होतो तेव्हा भाग्याच्या व्यवस्थापनाची कला. बरं. डेस्टिनी मॅनेजमेंट म्हणजेच काय, तर भाग्याचं व्यवस्थापन. म्हणजे जो बोर्ड बघून मी ऍडमिशन घेतलं होतं या अभिजित प्रतिष्ठानमध्ये, त्यावेळेला पहिलं लेक्चर जे ऐकलं होतं तेच होतं भाग्याच्या व्यवस्थापनाची कला. म्हणजे हे नवल वाटतं की भाग्याचं व्यवस्थापन करता येतं का हो नक्की, मग हे काय असेल. कारण जीवनामध्ये अंतिम सत्य काय आहे, एक जीवन आणि एक मृत्यू, ह्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या हातात नाहीयेत. कोणी कुठे जन्म घ्यावा किंवा एखाद्याचा मृत्यू, पण त्याच्या दरम्यानचा जो काळ आहे ना तो आपल्याला मॅनेज करायचा आहे, आणि तिथे आपण वापरतो ते भाग्याचं व्यवस्थापन या मस्त. माध्यमातून आपण बोलतो. तुम्ही लाखो क्षण जगत असता त्यावेळेला, कारण जन्म आणि मृत्यू ह्या दोनच गोष्टी शाश्वत आहेत. त्याच्यामध्ये काय, तुम्ही इंजिनियर व्हाल, डॉक्टर व्हाल, कोणाचं लग्न होईल कोणाचं होणार नाही, अनेक अनेक क्षण जे जगताय त्या क्षणाचं मॅनेजमेंट जे आहे, ज्याला आपण भाग्याचं व्यवस्थापन या शब्दात आपण बांधलेलं आहे त्याला. खूपच छान. म्हणजे भाग्य घडवता येतं, व्यवस्थापन करता येतं, म्हणजे योग्य वेळी भाग्यात आपल्या जे काही असेल त्याचे युटिलायझेशन करून शांतता, सौख्य, समाधान, समृद्धी प्राप्त करणं म्हणजे भाग्याचं व्यवस्थापन, असं तुम्हाला म्हणायचं आहे का? हो, अगदी असंच म्हणायचं. आणि मुख्य म्हणजे काय, प्रारब्ध हा
हा जो शब्द आहे ना त्याला छेद देणारी ही व्याख्या आहे आपली भाग्याच्या व्यवस्थापनाची. कारण नॉर्मल माणसांना कसं वाटतं, हे घडणार होतं म्हणजे घडणारच होतं, त्याच्यात काहीही बदल करता येणार नव्हता. तर तिथे असं नाहीये, तुम्हाला शक्यतांचा जन्म होत असतो. आपण यस म्हणतो की पूर्वसूचना आपल्याला मिळते किंवा शक्यतांचा जन्म होत असतो, आणि त्या शक्यतांचा जन्म जेव्हा होतो तेव्हा तुम्हाला निश्चित काय करायचंय, लक्ष काय गाठायचंय, तुमचं उद्दिष्ट काय आहे. मग आता हे उद्दिष्ट विद्यार्थी त्याच्यासाठी वेगळ्या पद्धतीने बघेल, कोणाला पैसे कमवायचे तर तो त्या मार्गाने जाईल. तर ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये व्यवस्थापन हे करता येतं, ज्याला आपण डेस्टिनी मॅनेजमेंट म्हणतो. ग्रेट म्हणजे आहे आपल्या पत्रिकांमध्येच आपलं भाग्यस्थान असतं आणि त्याला प्रारब्ध म्हटलं जातं आणि लोक तिथेच सुई अटकवतात की हे प्रारब्ध हे माझ्या भाग्यात होतं आणि हे घडणार आहे. परंतु आपल्या पत्रिकामध्ये भाग्याचं पुढील स्थान हे कर्मस्थान येतं. कदाचित तिथून डेस्टिनी मॅनेजमेंट होत असेल की ते कर्म बदललं की त्याच्या पुढील स्थान म्हणजे लाभ. भाग्य अधिक कर्म म्हणजे लाभ. तर तुम्ही कर्मस्थानातून डेस्टिनी मॅनेज करता का? जी आता बघा तीन स्थानं आहेत ना त्यांची, किती छान गंमत आहे. नवम, दशम आणि लाभस्थान. लाभस्थान. नवमाला ना दशमाचं व्ययस्थान म्हणत नाही, दशमाला सुद्धा लाभाचं व्ययस्थान असा अर्थ लावत नाही आपण. जेवढं तुमच्या भाग्यात असतं तेवढंच कर्म तुम्ही करता आणि तेवढाच लाभ तुम्हाला मिळतो. कर्म आणि भाग्य आणि त्याच्याबरोबर लाभ ह्या जोडल्या गेलेल्या गोष्टी आहेत. परंतु आता इथे जे स्पेसिफिक तुम्ही कर्माचा जो उल्लेख केला ना, आपल्याला जर डेस्टिनी मॅनेजर्स घडवायचे असतील ना तर त्यांचं नक्कीच आपल्याला कर्मस्थान ऑपरेट करावं लागेल. ते ऑर्डिनरी ज्योतिषी राहणार नाही. छान. म्हणजे जसं गीता आजही मानल्या जाते की गीतेत जे शिकले शिकायला मिळतंय ते आजच्या कोणत्याही ग्रंथामध्ये नाही. गीताचं तत्वज्ञान हे इतिहासात होतं, आज आहे आणि भविष्यात राहील. एका वाक्यात सांगायचं तर कर्मण्येव अधिकार असते. छानच, बरोबर, अगदी बरोबर. खूपच छान मॅडम. असं छान वाटतंय तुमच्याशी बोलताना. मला एक सांगा की ज्यावेळी तुम्ही या क्षेत्राकडे अभ्यासाकडे वळलात, अनेक विषय होते तुमच्या समोर, असं असताना तुम्ही डेस्टिनी मॅनेजमेंट हा विषय का निवडला आणि या विषयासोबत तुमची ओळख केव्हा कधी झाली? 1999 ची गोष्ट आहे. 99 संपत आलं होतं आणि सहज एकदा अशी ऍडव्हर्टाईज दिसली अभिजित प्रतिष्ठानची, आणि तिथे माझी बहीण ते एक पॅम्पलेट लिफलेट घेऊन आली. अगं तुला हौस आहे ना ज्योतिषशास्त्र बघायचं आहे ना, बघ ना इथे हा एक क्लास आहे. म्हटलं ठीक आहे आपण जाऊया. आणि तो आमचा भाग्याचा दिवस होता असं आम्ही म्हणू, की सगळे दिग्गज तिथे होते आणि ते भाग्याच्या व्यवस्थापनाबद्दलच बोलत होते. बरं. आता इतक्या वर्षापूर्वी एवढं काय अंदाज नव्हता. नाते संबंधांचं पण व्यवस्थापन करता येतं, संपत्तीचं पण व्यवस्थापन करता येतं, आरोग्यासंबंधी ज्या समस्या असतील त्यांचं सुद्धा व्यवस्थापन करता येतं, किंवा तुमच्या एज्युकेशनल पार्टचं पण व्यवस्थापन करता येतं. अरे बापरे, असं वाटलं हे काय चाललेलं आहे इकडे. काही गोष्टी तर डोक्यावरनं सुद्धा जात होत्या, पण असं वाटलं नाही नाही की आपण बघूया की हे व्यवस्थापन करतायत म्हणजे काय. कधी पामेस्ट्री बघतायत, कधी ज्योतिषशास्त्र बघतायत, कधी वास्तूचा उल्लेख करतायत. एकूण काय आहे ना, ती जिज्ञासा जागृत झाली, आणि ती जिज्ञासा जेव्हा जागृत होते ना तेव्हा माणूस शांत बसत नाही. आणि माझा मूळचा तो पिंड आहे की एकदा जर आपण त्याच्यामध्ये लक्ष घातलं तर तिकडे पुढे जाताना त्याचा कंप्लीट अभ्यास करायचाच. आणि ते मला अतिशय आवडलं, भाग्याच्या व्यवस्थापनाची कला, आर्ट ऑफ डेस्टिनी मॅनेजमेंट. मग तिथे मी ऍडमिशन घेतलं. होय, खूपच छान. आता तुम्ही बोललात 1999, आता चालू आहे 2023. 24 वर्ष पूर्ण झाले, आता पुढच्या वर्षी 25 वर्ष होतील. त्या संदर्भात काही योजना आखल्या आहेत का? हो, योजना डेस्टिनी आखल्या आहेत मॅनेजमेंटची आता. 25 वर्ष. हो, आहेत ना. आणि तुमच्यासारख्या दिग्गजांची सुद्धा साथ आहेच आम्हाला. श्री ज्योतिष संस्थेची साथ आहे. तुम्ही आज मोठं कार्य करताय तर नक्कीच काहीतरी करायचं. आज इतक्या बॅचेस झालेले आहेत, इतके स्टुडंट्स आहेत आपले, ते प्रॅक्टिस करतात. सगळ्यांसाठी नक्की काहीतरी करायचंय. आता 2024 जानेवारी महिन्यापासून त्याची ही सुरुवात होईल. ऑक्टोबर महिन्यामध्ये आमची ती 25 वर्ष पूर्ण होतील, तर ते आम्ही नक्की करणार आहोत. आणि सगळ्यांना त्याचं आमंत्रण असेल, सगळ्यांना लाभ मिळेल. छान. आपल्या संस्थेच्याही विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला नक्कीच उपस्थित राहू असं मी सांगेल. कारण एखादी संस्था एक जगावेगळा विषय घेऊन कार्याला सुरुवात करते आणि 2, 5 नव्हे सातत्याने 25 वर्ष त्या एका कन्सेप्टवर, एका थीमवर कार्य करते. मुळात ती थीमच वेगळी आहे
आणि त्यामुळे या कार्यक्रमाला येण्याची संधी मिळणं हे पण विद्यार्थ्यांच्या दृष्टीने, माझ्या दृष्टीने खूप भाग्याचं राहील. या संधीचा नक्कीच सगळ्या विद्यार्थ्यांनी लाभ घ्यायला हवा. ती ऑक्टोबरमध्ये आहे, अगोदर आपण आपल्या भविष्यवेत्ता घडवूया. या शिबिरात भेटणारच आहोत. फेब्रुवारी 9, 10, 11 आर्यन पार्क जळगाव निसर्गाच्या सानिध्यात गुरुकुल पद्धतीने शिकण्याची, मार्गदर्शन घेण्याची संधी आपल्याला मिळणार आहेत. आणि नीलम मॅडमचा 25 वर्षाचा अनुभव आपल्याला तिथे प्राप्त होणार आहे. आणि त्यांच्या अनुभवातून खूप गोष्टी आपल्याला तिथे नक्कीच सांगतील. आजही त्या मोकळ्या मनाने आपल्याशी बोलत आहेत, तेव्हाही बोलतील. मॅडम, पुढचा प्रश्न मी विचारते की डेस्टिनी मॅनेजमेंट, भाग्याचं व्यवस्थापन आणि ज्योतिषशास्त्र या दोघांमध्ये नेमका फरक काय? आणि डेस्टिनी मॅनेजमेंटमध्ये कोणत्या विषयावर फोकस केला जातो? डेस्टिनी मॅनेजमेंट मध्ये जे विषय आहेत ना, आपले ज्योतिषशास्त्राचे अनेक विषय जे आहेत ते डेस्टिनी मॅनेजमेंटच्या माध्यमातून आपण वापरतो. आणि जो मुख्य प्रश्न तुम्ही विचारला की ज्योतिषशास्त्र आणि डेस्टिनी मॅनेजमेंट मध्ये फरक काय, तर जसं तुम्ही आधी सुद्धा म्हणालात की आपण पूर्वीसारखं फक्त पंचांग घेऊन बसलं तर आता चालेल का? म्हणजे हा फक्त गुरु उच्चीचा आहे की तो नीचीचा आहे की त्याच्यामध्ये फक्त 5, 6, 4, 9 पंचम योग झालेत, पण मग पुढे काय? आपण जी घटना निश्चिती ज्याला म्हणतो त्याच्यासाठी आपल्याला डेस्टिनी मॅनेजमेंटचा उपयोग करायचा असतो. आहे तेच, राशी तीच आहे, ग्रह आहेत, भाव आहेत. आता आम्ही बघितलेलं आहे की आपण नॉर्मल याच्यामध्ये पूर्वीच्या काळी ज्योतिषांनी जर एखादा योग बघितला, पाश्चात्य योग होते, नॉर्मल योग होते, तर त्या योगांमध्ये तिथे काहीतरी असा ठोकताळा बांधलेला असायचा, जसं की मंगळ शुक्र युती. आता बरं. मंगळ शुक्र युती याच्याबद्दल जर नॉर्मल ज्योतिषी म्हणाल तर लग्न आणि सप्तम, त्यांचं नवरा बायकोचं हे नातं आहे ना मंगळ शुक्र, तर लव्ह मॅरेज हे तिकडे अगदी ठोकताळा बांधलेला असतो. चला त्यात तो पंचमात आहे किंवा सप्तमात आहे, पण आता आम्ही काय म्हणतो, मंगळ शुक्र युतीमध्ये तुम्हाला भावांचा संदर्भ बघताना हे खूप अतिशय उत्तम कॅटरिंगचं उदाहरण आहे, हे गायनेकोलॉजिस्टचं उदाहरण आहे. तुम्ही जर एखादा विद्यार्थी दशेतली व्यक्ती आली तर आपण फक्त हे नाही सांगणार की हे लव्ह मॅरेज आहे आणि तुम्ही सोडून द्या. तिथे तुम्हाला त्या योगाच्या माध्यमातून तुमच्यावर पगडा कसला आहे, तो फॅशन डिझायनर आहे, तो गायनेकोलॉजिस्ट आहे, तो कॅटरिंग वाला आहे, हे आपल्याला बघावं लागतं. म्हणजे एज्युकेशनच्या माध्यमातून सुद्धा आपण जेव्हा आपण ग्रहांबद्दल बोलतो ना, तेव्हा आता जुने जे काही कन्सेप्ट आहेत ना ते थोडेसे बाजूला ठेवायचे आहेत. लग्नात गुरु आहे म्हणजे त्याची दययष्टी मोठी, त्याच्या मनात सात्विक विचार, हे जे सगळे आहेत ठीक आहे, ज्योतिषशास्त्र तिथे बरोबर आहे, पण आत्ता त्याची भूमिका काय आहे, या भूमिकेला अनुसरून त्याचं उद्दिष्ट गाठण्यासाठी जेव्हा आपण प्रयत्न करतो ना, तेव्हा आपण म्हणतो की ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आपण डेस्टिनी मॅनेजमेंट मध्ये उतरवला असं आपण म्हणतो. खूपच छान. मंगळ शुक्र युती असताना अनेक वेळा लव्ह मॅरेजचे योग होतात. आणि खूप गायनाकॉलॉजिस्टच्या मी पत्रिका पाहिलेल्या आहेत, त्यांची मंगळ शुक्र युती आणि त्याचा 6, 8, 12 शी येणारा संबंध, म्हणजे जे तुम्ही आता बोलता आहात की फक्त ग्रह नाही, ग्रहासोबत भाव आणि भावेश हे कॉम्बिनेशन जोडलं तर ही युती कोणत्या दिशेने फलद्रूप होईल ते शोधण्यासाठी आपल्याला डेस्टिनी मॅनेजमेंट मदत करते. अगदी बरोबर बरोबर. खूपच छान, खूप छान. डेस्टिनी मॅनेजमेंट ही खरं तर 21व्या शतकातली गरज आहे, प्राथमिक गरज आहे. असं तर मी तर असं म्हणेल की प्राथमिक गरज आहे, कारण आज प्रत्येकालाच समुपदेशनाची गरज आहे. तर हे मार्गदर्शन कुणाला जास्त लाभदायक आहे? जसं विद्यार्थी असतील, नोकरदार असतील, व्यावसायिक असतील, गृहिणी असतील, कुणाला जास्त लाभदायक ठरू शकतं? ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणारे जे आहेत ना, आता उभरते ज्योतिषी ज्याला आपण म्हणतो बडिंग ज्योतिषी, त्या ज्योतिषांनी जर याचा अभ्यास केला तर सगळ्यात महत्वाचं त्यांच्यासाठी आहे की ते पुढच्या पिढीला मार्गदर्शन करू शकतात. मग तिथे ते गृहिणींनाही मार्गदर्शन करतील, विद्यार्थ्यांनाही करतील, किंवा आरोग्याच्या समस्यासाठी सुद्धा करतील. आपण कुठल्याही डॉक्टरला रिप्लेस करत नाही आहोत, पण डेस्टिनी मॅनेजमेंटच्या माध्यमातून आपण बघतो की कोणाचा उपयोग होऊ शकेल, कोणत्या वारी गेला तर आपल्याला एखाद्या डॉक्टरचं जे औषध आपण घेणार आहोत. पूर्वीच्या काळी बघा नक्षत्रांचा उपयोग करायचे, वैद्य जे होते ना त्यांना नक्षत्र पाठ असायची, त्यांचे ते वृक्ष वगैरे आहेत त्यावेळेला ते नक्षत्रांचा उपयोग करायचे. मग आता आमच्याकडे किती जण असे विचारायला येतात की मॅडम IVF करायचंय,
खूप जास्त त्याला पैसे लागतात, ट्रीटमेंट काही सोपी नाहीये, पुन्हा ते योग असावे लागतात, मग कुठल्या वेळेला भेटू? आपण काय करतोय त्यांना, फक्त एक क्लू देतोय की या या वेळेला जाल तुम्ही, याप्रमाणे जर वागाल तर तुम्हाला काय होणार आहे, तुमचं जे यश आहे ना ते सहज सुलभ होणार आहे, तुमची जी दगदग वाचणार आहे, एवढीच फक्त आपली भूमिका आहे. परंतु हा त्याच्या मागे आपला अभ्यास मोठा पाहिजे की तुम्हाला नॅचरोपॅथी आहे, तो शुक्र सांगतोय की तुम्ही सारखे ते बदलणार आहात, आयुर्वेदापासून नॅचरोपॅथी, नॅचरोपासून ॲलोपॅथी, तो बुध आहे की रवी आहे की मंगळ आहे की ऑपरेशन आहे, अगदी साधी गोष्ट. त्याच्यासाठी आपल्याला काही डॉक्टर व्हायची आवश्यकता नाहीये. म्हणजे जो तुम्ही प्रश्न आता विचारला की ह्याचा खरा उपयोग कोणाला, तर सगळ्यात आधी उपयोग जो आहे तो जे ज्योतिषाचा अभ्यास करतायत त्यांनी डेस्टिनी मॅनेजमेंटच्या माध्यमातून स्वतःला घडवावं, आणि प्रत्येक सेक्टमधल्या व्यक्तींना तुम्ही तो सल्ला द्यावा. कारण हे नातेसंबंधांमध्ये म्हटलं ना आपण, तर जसं आपण म्हणतो की अंतर्ग्रह चंद्र शुक्र बुध ह्याच्या अंडर येणारे जे प्रॉब्लेम्स असतात ते कसे असतात, फॅमिली प्रॉब्लेम्स असतात. मला कोणीतरी बोललं म्हणून मला वाईट वाटलं, मला असं झालं. आता इथे ना ऍक्च्युअल घटना नाहीये, घटना घडताना तुम्हाला बाह्यग्रह आणि अंतर्ग्रह यांचा संबंध यायला हवा. तर ह्या वेळेला हे जे कन्सेप्ट क्लिअर होतात ना, त्यावेळेला तुम्हाला त्यांना अगदी योग्य मार्गदर्शन असतं की फक्त सांगायचं माझा शेजारी भांडतो नेहमी, नेहमी भांडतो किंवा काय, आमच्यात काय दिसतंय इथे, कुठेतरी दरी दिसते का, दोन आठची दरी आहे का, तुमच्या स्पीच मधनं काही असं होतंय का, अरे एखाद्या दिवशी छान कुठला तरी गोड पदार्थ करा आणि त्याला नेऊन द्या ना की आज आमचा हा नैवेद्य आहे, तुमचे नातेसंबंध सुधारतील ना. हे काय झालं, आपण फक्त संबंध सुधारले हे मॅनेजमेंट कदाचित आपले पूर्वजे डेस्टिनी मॅनेजमेंट माहीत नसताना सुद्धा करत होते, आणि आता आपल्याला ती गरज लागते त्याची. तर प्रत्येक सेक्टसाठी आपल्याला डेस्टिनी मॅनेजमेंटची आवश्यकता लागणारच आहे. खूपच छान, अगदी छान. तुम्ही आता IVFचं बोललात, आपण सुद्धा नक्षत्र हेच पाहतो की प्रोडक्टिव्ह नक्षत्र कोणते आहेत. म्हणजे आधुनिक टेक्नॉलॉजी तुम्ही नक्कीच वापरा, ती वापरत असताना जर आपण आपल्या शास्त्राचा उपयोग करून घेतला तर त्याच्यात यशाची टक्केवारी वाढायला उपयोग होते. बरोबर, म्हणजेच डेस्टिनी कुठेतरी मॅनेज होते. आणि दुसरा, तुम्ही खूपच छान विषय सांगितला की आपल्या पूर्वजांना हे सगळं माहिती होतं, शेजाऱ्यांशी नाती कशी ठेवावी, ती समृद्ध कशी करावी, किंवा घरातली सुद्धा. आणि त्यामुळे वेळोवेळी शेजाऱ्यांकडे काहीतरी गोड घेऊन जाणं किंवा एखादा चांगला पदार्थ केला की शेजारी देण्याची एक परंपराच होती. मला आठवतं, लहानपणी आमच्या घरात वस्तू झाल्या की अगोदर आई आम्हाला द्यायची किंवा आजी द्यायची की जा हे देऊ नये. ते खूप छान होतं आणि ते समोरून सुद्धा तेवढ्याच उत्साहात स्वागत व्हायचं की अरे वा काय बनवलं. मग तिथे दिल्यावर नंतर आम्ही घरी आलो की आम्हालाही मिळायचं. खूप छान पद्धती आपल्या देशात होत्या, परंपरेत होत्या. तेव्हा खरं तर डेस्टिनी मॅनेज शिकवण्याची गरज नव्हती. आणि म्हणूनच आपण म्हणतो की 21व्या शतकात ही गरज जास्त निर्माण झालेली आहे. खूपच छान. आज हा शब्द सर्वत्र ऐकायला मिळतो, अर्थात त्यासाठी अभिजित प्रतिष्ठानने 25 वर्ष परिश्रम केलेले आहेत. मात्र अभिजित प्रतिष्ठानच्या 25 वर्षाच्या परिश्रमानंतर डेस्टिनी मॅनेजमेंट हा शब्द बऱ्यापैकी युवा वर्गामध्ये, व्यावसायिकांमध्ये, ज्योतिषांमध्ये ऐकायला मिळतो. या शास्त्राचं भविष्य काय आहे? या शास्त्राचं भविष्य फार उज्ज्वल आहे. कारण आता बरं. आमच्याकडे जे येत आहेत, जे हाँ वाचून येतात किंवा ज्यांना हे कळतं की व्हॉट इज डेस्टिनी मॅनेजमेंट, डेस्टिनी मॅनेज करू शकतो का, त्या शब्दामध्येच एक दम आहे की आपल्याला भाग्य बदलायचंय म्हणजे काय करायचंय. बघा, आपण तीव्रता कमी करणार आहोत, जर बरोबर. आपल्याला एखाद्या सुरीने कापलं किंवा आपल्याला जर एखाद्या सुईने टोचलं तर त्याच्यामधला जो फरक आहे ना तो आपल्या लक्षात येतो. कारण आपण काय म्हणतो की आपल्याला पुढचा रस्ता दिसतोय हे ज्योतिषाला दिसतं. जसं एखाद्याचं हिमोग्लोबिन कमी आहे की जास्त आहे बघण्यासाठी डॉक्टर त्याला तपासण्या करायला सांगतात, आणि त्या पद्धतीने त्या कुठलं मार्गदर्शन करतात त्याच पद्धतीने आपण त्यातल्या कुंडलीमधनं संभाव्य धोके ओळखतो, येणाऱ्या दशा बघतो. मग हे वाचता कोणाला येणार आहे, फक्त ज्योतिषाला येणार आहे. पण हा जर ज्योतिषी त्यांनी नुसतं माहिती, अरे जा तुझं आता काहीच होणार नाही, अष्टमाची दशा सुरू झालेली आहे, आता तुम्ही काय, मग ह्याला काय अर्थ आहे, तो अर्थ राहत नाही. पण जे म्हणतात ना, जिसने दर्द दिया है वही दवा देगा, असं एक गाणं आहे. म्हणजे आम्ही काय म्हणतो, डेस्टिनी मॅनेजमेंट ज्या भावातनं तुम्हाला त्रास होतोय त्या भावातनच एखादी गोष्ट अशी मिळते आहे का की जी तुम्हाला त्रासदायक ठरणार नाहीये, ती जर तुम्ही घेतलीत तर तुमचा
त्रास हा कमी होणार आहे. जसं षष्ठ स्थान आपण म्हणतो की विवाह विरोधी स्थान आहे, विवाह विरोधी स्थान, तुमची किचकिच होणार आहे, तू मैं भांडणं, मग अशा वेळेला काय सेवा भाव ते दाखवत आहे. मग एखाद्या जर नवऱ्यानी किंवा ज्या पार्टनरनी सेवाभाव दाखवून जर एखादं टिपॉय पुसलं किंवा जर घरच्या गृहिणीला मदत केली, उलट सुद्धा हे होऊ शकेल, तर अशा वेळेला तो सेवाभाव आपण षष्ठस्थान जागृत करतोय ना त्याचं. मग हे काय कुठल्या पुस्तकात लिहिलेलं नाहीये. काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आपल्याला आपल्या जाणीवेतनं आणि आपल्याला आपल्या अनुभवातनं सांगाव्या लागतात. आणि एक गोष्ट मॅडम मी सांगेन की जे आपण डेस्टिनी मॅनेजमेंट म्हणतोय, आपण अभिजितनी त्याचं नाव हे केलेलं आहे किंवा काय, पण डेस्टिनी मॅनेजमेंट ही आपल्या निसर्गामध्ये पहिल्यापासूनच आहे. जिथे आपल्याला लक्ष जात नाही, आपण पानगळ हा ऋतू पाहिलेला आहे. हो पानगळ का होते, पानामध्ये विघातक द्रव्य जी निर्माण होतात ती तिथे जमा होतात. मी बॉटनी स्टुडंट आहे, पानगळ होते, ती पानं निघून जातात आणि नवी पालवी फुटते. तसं माणसाच्या विचारांना सुद्धा नवी पालवी ही फुटायला पाहिजे. आजचा जो दिवस आहे तो जाणार आहे, सूर्य उगवतो तसा तो मावळतो सुद्धा आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा उगवतो. मग त्या 24 तासांमध्ये, त्या 12 तासांमध्ये तुम्हाला जे काही करायचंय तिथे तुम्हाला मॅनेज करायची ती डेस्टिनी. आणि ॲनिमल प्लॅनेट वगैरे बघताना अतिशय सुंदर गोष्टी लक्षात येतात. बघा झेब्रे असतात ते काय करतात, आपल्या पिल्लांना आहे ना छोटी छोटी त्यांना असे जवळ जवळ ठेवतात. लांबून वाघ जरी बघत असेल ना तर त्यांना ते पट्ट्यांमुळे ओळखूच येत नाही की हे पिल्लू आहे की तो ऍक्च्युअल झेब्रा आहे. हे सुद्धा डेस्टिनी मॅनेजमेंटचं खूप सुंदर उदाहरण मी एक पाहिलेलं आहे. प्रत्येक सजीवामध्ये डेस्टिनी मॅनेजमेंट करायची क्षमता आहे आणि त्याच्यामध्ये ज्योतिषशास्त्राचा वाटा फार मोलाचा राहणार आहे. खूपच छान. म्हणजे निसर्ग हा सगळ्यात मोठा डेस्टिनी मॅनेजमेंट आहे असं तुम्ही आता उदाहरणातून सांगून दिलं, आणि खूप सोपी सोपी उदाहरणं दिली तुम्ही, जसं पानगळ असेल किंवा झेब्रा किंवा ते लाजाळूचं एक झाड असतं, असे अनेक उदाहरणं. म्हणजे निसर्ग स्वतः एवढा मोठा मॅनेजर आहे की आपण फक्त त्याच्याकडे बघितलं तरी अनेक उत्तरं आपल्याला सापडतात. किंवा एखादा प्रश्न सोडवायचा तर तो त्याच भावातून सोडवणं किंवा 3-11 मधून सोडवणं. जसं आता तुम्ही मला अष्टम स्थान सांगितलं, अष्टमाचं तृतीय स्थान तुमचं कर्मस्थान आणि 11वं स्थान हे षष्ठ स्थान, परिश्रमाचं स्थान, उच्चय स्थान आहेत दोन्ही. म्हणजे कोणताही प्रश्न तिथून सुद्धा सुटू शकतो, किंवा तिथून नाही सुटला तर त्याला 2 पर्याय आपल्याला ईश्वराने, निसर्गाने, शेवटच्या शक्तीने, नाव काहीही द्या, पण दिलेले आहेत हे नक्की. आपल्याला फक्त ते वाचायला शिकायचं आहे, आणि ते शिकण्यासाठी डेस्टिनी मॅनेजमेंट आपल्याला उपयोग होतो. त्यामुळे खूप छान मॅडम, आपण पुढे जाऊयात. तुम्ही डेस्टिनी मॅनेजमेंट, यशापयशाची शिडी यावर बोलत आहात, मात्र यश आणि अपयश याची व्याख्या काय? आता बघा यशाची व्याख्या ना प्रत्येकासाठी वेगळी आहे. यश आणि अपयश, आता यश म्हणजे काय, आपण नॉर्मल याच्यामध्ये म्हणतो की मला जे करायचं आहे, एखादं उद्दिष्ट मला गाठायचं आहे, ते जर गाठता आलं जीवनामध्ये, आणि आपले टप्पे आहेत, वाढीचे टप्पे आहेत, वेगवेगळे टप्पे आहेत, तर अशा वेळेला जे तुमचं एक इप्सित साध्य करायचं आहे ते तुम्हाला मिळालं की तुम्ही म्हणाल त्या विशिष्ट गोष्टीमध्ये मध्ये मला यश मिळालं. एखाद्याला वाटतं की सेवानिवृत्तीनंतर गावी बंगला बांधावा, तर बरं, त्याने तो बंगला बांधला की त्याला वाटतं अरे वा वा छान, माझ्या जीवनाची इतकी कर्तव्यता झाली आहे, मला यात यश मिळालं. कोणाला वाटतं की वयाच्या 50 शीला ना माझ्या बॅलन्समध्ये ही माझी शीट असायला पाहिजे, माझं अकाउंट एवढं हे असायला पाहिजे, ते मिळालं तर ती त्याच्यासाठी ती यशाची व्याख्या आहे. एखादा विद्यार्थी म्हणेल की मला इकडे या संस्थेमध्ये ऍडमिशन घ्यायचंय म्हणून इतके मार्क मिळालेच पाहिजेत, ते मिळाले की ती त्याच्यासाठी ती त्याच्या यशाची व्याख्या होते. म्हणजे यश जे आहे ना हे प्रत्येकाच्या धारणेवर, त्याला जे काय आयुष्यात साध्य करायचंय त्याच्यावरती अवलंबून असतं. आणि साधारणपणे नॉर्मल माणूस यालाच यश म्हणतो, जे ज्याला हवंय ते त्याला लाभलं, जो जे लाचील वांचील तो ते लाभो, प्राणी जातो असं जे म्हटलेलं आहे त्याप्रमाणे तो त्याच्या यशाची व्याख्या ठरवतो. अच्छा, स्वप्नपूर्ती होणं म्हणजे यश स्वप्नपूर्ती, आणि पण स्वप्न हे स्वप्न तुटणं म्हणजे अपयश. बघितलं पाहिजे आधी, स्वप्न बघितलं पाहिजे, मुख्य म्हणजे तिथेच आहे. तुम्ही स्वप्न बघितलं तर ती पूर्तीच्या दिशेने तुम्ही पावलं टाकणार. एक ती ऍडव्हर्टाईज येते ना टीव्हीवर, ती काहीतरी तो एक भाला फेकत असते, तिची आई सांगते तिला कल तुम वहां थी आज तुम आगे हो, मैं कहां हूं हे विचारते ती, हॉर्लिक्स ची की कसली तरी ती ऍडव्हर्टाईज आहे. म्हणजे नेहमी तुमचा जो भाला फेक असतो, तुम्ही एखादं लक्ष गाठता ही 4 पावलं आपण पुढचंच लक्ष आपण निश्चित केलं
तर तिथे आपण 2 पावलं तरी जाऊ शकतो पुढे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचंय. आपले माननीय राष्ट्रपती अब्दुल कलाम जी म्हणतात, जे झोपेत पडतात ती स्वप्न नव्हे तर झोप उडवतात ती स्वप्न. आणि ती स्वप्नपूर्तीचं एक सुंदर माध्यम म्हणजे आपलं डेस्टिनी मॅनेजमेंट. खूपच छान मॅडम, तुमच्याशी बोलताना ना एकदम छान फिलिंग येत आहे. आतापर्यंत आपण यशाची गुरु किल्ली हा शब्द कायमच ऐकलेला आहे, आज तुम्ही नवीन शब्द दिलेला आहे, यशाची शिडी. म्हणजे नेमकं काय? आता यशाची गुरु किल्ली हा भरपूर याच्यामध्ये वापरला जातो. गुरु किल्ली म्हणजे काय, जनरल शब्द आहे जो, की तुम्हाला यश कशाने मिळेल, मग तुमचा दृढ निश्चय असायला हवा, तुम्ही त्या पद्धतीने प्रयत्न करायला हवा, तुमचा पेशन्स हवा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या दिलेल्या असतात, तर तुम्ही काय केलं पाहिजे, एक टाइम टेबल आखून दिलेलं आहे. गुरु किल्ली, मग आता विद्यार्थी असेल तर त्याच्यासाठी ती किल्ली कोणती आहे, तर इथे काय आहे, जनरल शब्द आहे तो, की तुम्हाला जर यश प्राप्त करायचं असेल तर ही अशी किल्ली आहे जिथे तुमचा निश्चय आहे, तिकडे तुमचा त्या पद्धतीने पुढे लक्ष निश्चित करण्यासाठी केलेली वाटचाल आहे, तुमची झालेली प्रगती आहे, ती तुमची किल्ली हातात देतात. पण आपण शिडी देतोय म्हणजे काय, इथे आपल्याला ज्योतिष शास्त्राचा उपयोग करायचा आहे. आणि ही शिडी आहे ना, प्रत्येकासाठी वेगळी आहे, प्रत्येकासाठी समान नाहीये. ती जी आपण कधीपासून सांगतोय की शिडी आहे शिडी, आता शिड्या किती आहेत, त्यात 3 शिड्या आहेत. आता तो सगळा विषय आपण आपल्या सेमिनार मध्ये तिथे घेणारच आहोत, चर्चिला जाणार आहेत. परंतु तुम्हाला कुठून कुठे पोचायचं आहे, तुम्हाला कसं यशस्वी व्हायचं आहे, याच्यासाठी तुमच्या मदतीला राशी येणार आहे, ग्रह येणार आहे, भाव येणार आहे, तुमच्या इच्छांची पूर्तता करणाऱ्या त्या ज्या शिड्या आहेत, त्या आपण म्हणतो की त्याला आपण यशाची शिडी असं म्हणतोय. बरं, किल्लीने एकच दार उघडता येतं, शिडीने वारंवार संधी मिळते आणि छोट्या छोट्या कृती करून माणूस वरच्या दिशेने जातो. खूपच छान. ज्योतिष शास्त्राचा तुम्ही अभ्यास करीत आहात, त्यातील आवडते विषय तुमचे कोणते? आम्ही जेव्हा सुरुवात केली ना ज्योतिष शास्त्राचा, तेव्हा सुरुवात मला वाटतं माझी अष्टक वर्गापासून झाली होती. अष्टक वर्ग तेव्हा प्रचंड आवडायचं. तो अष्टक विषय वर्ग आपण म्हटलं पुढे की घेतलेलाच आहे. हो, अष्टक वर्ग आवडायचं. तसं आत्ता मात्र म्हणजे एक म्हणतात ना की लाडकं दोडकं थोडंफार तसं होतं, हल्ली जरा कृष्णमूर्ती पद्धती, 139 मून, भाव भाव विश्व, भावातनं खेळायला फार आवडतं. कारण म्हटलं जातं 1 2, आपण 12 भाव जेव्हा बघतो तेव्हा 12 भावातनं 12 मॅटर्स, 144 मॅटर्सचा आपण अभ्यास करतो. तर भावांची मानसिकता समजून घेणं, भावाबद्दल बोलणं, त्यांचंही आमचे एक सर होते, अतिशय सुंदर सांगायचे ते की आई आपण बघतो तर समोर वडील कसे दिसतात आपल्याला, बघा नेहमी म्हणतात ना, हे दुसरं जे मुलं आहे ना हे बरोबर तुझ्यावर गेलंय, असा प्रत्येक पार्टनर म्हणतो. पंचमातलं पहिलं मूल बघायचं तर त्याचं छोटं भावंड सप्तमातलं बघायचं, मग वाद विवाद झाले की ती बायको नेहमी म्हणणार हा आहे ना तुमच्यावरच गेलेला आहे. ते असं इथे गमतीशीर गोष्टी पण असतात. काही वेळेला आपल्याला मिक्सिंग ऑफ भाव हा प्रकार केपी मध्ये अतिशय सुंदर आहे. तर मला कृष्णमूर्ती पद्धती ही पद्धती अतिशय आवडते, स्थूलाकडनं सूक्ष्माकडे नेते ती पद्धती आवडते, 139 मून आवडतं, आणि प्रचलित ज्योतिष शास्त्र सुद्धा आवडतं. कारण त्याच्यावरच आपण हे सगळं आपलं केपी आधारलेलं आहे. कुठलीही गोष्ट आपल्याला ना बाजूला सारून उपयोगाची नाहीये, पण जे चांगलं आहे त्यातलं ते घ्यावं आणि ऍप्लिकेबल पार्ट आहे तो त्यातला घ्यावा. कारण आम्ही हे पण पाहिलं की माला योग, शकट योग, खाटला योग, आता इतके सगळे योग प्रचलित ज्योतिष शास्त्रातले, ते खरं सांगायचं तर लक्षातही राहत नाहीत. आता हे कदाचित आपलं हे असू शकेल, परंतु कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये आम्ही एकुलता एक योग बघतो, चंद्र शनी, त्या कॉम्बिनेशनची जर बोलायचं झालं तर मग त्याच्या पुढे आपल्याला जाता येतं. पण याचा अर्थ म्हणून आपण नवपंचम बघणार नाही किंवा केंद्र योगाकडे दुर्लक्ष करणार असं नाहीये. त्यामुळे मी असं म्हणेन की आवड कुठल्या तरी एका गोष्टीची जरी असली ना, तरी सुद्धा सगळ्या विषयांचा आपल्याला माहिती सगळ्या विषयांची असायला हवी आणि ते कुठे वापरावं हे कळलं पाहिजे. खूपच छान. वैदिक ज्योतिष किंवा ज्याला तुम्ही प्रचलित ज्योतिष म्हणतात, ते सर्व शास्त्रांची आई आहे असं आपण म्हणू शकतो, कारण बरोबर, ते अत्यावश्यक आहे. त्यानंतर तुम्ही एखाद्या विषयात मास्टरी घेऊ शकता. श्रीमंत होण्यासाठी डेस्टिनी मॅनेजमेंटचा उपयोग कसा करता येईल? बघा आता श्रीमंत ना कोणाला करता येणार नाही. आपल्याला ज्याच्या बरं, मनात आहे की मला श्रीमंत व्हायचंय, त्यांनी आपल्याकडे पत्रिका दाखवल्यानंतर त्याला आपण कसं मार्गदर्शन करू शकतो, तर त्याला डेस्टिनी मॅनेजमेंटच्या माध्यमातून, समजा त्याला व्यवसाय निवडायचा आहे
त्याला शेअर मार्केटमध्ये जायचं आहे, त्याला नोकरीत प्रमोशन व्हायचं आहे. म्हणजे इथे आपण आर्थिक 2 सहा 10 चा त्रिकोण आपण एक्सप्लोअर करतोय. आम्ही काय बघतो, कुंडलीमध्ये 1, 5, 9, 2, 6, 10, 3, 7, 11, 4, 8, 12 तुम्ही भक्ती मार्गी आहात की तुम्ही एक तुम्ही तत्वाला घेऊन चालताय, तुम्हाला स्वतःची उन्नती करायची आहे, तुम्हाला पैशाबद्दल जास्त आकर्षण आहे की तुम्हाला इतर गोष्टींसाठी, म्हणजे 3 सात 11 ज्याला आपण हा कामत्रिकोण म्हणतो, तुम्हाला कुठल्या माध्यमात जायचं ते बघायला लागेल. म्हणजे श्रीमंत होण्यासाठी म्हणून असं मार्गदर्शन ते नाहीये, त्याला काय करायचंय, त्याला कुठून पैसा मिळवायचाय, तो पैसा हातात टिकेल का, त्याच्यासाठी येणारा कालावधी कोणता चांगला असू शकेल आणि कोणत्या प्रकाराने तो ते करू शकेल हे आपण नक्की सांगू शकतो. समजा एखाद्याच्या कुंडलीत शनी चांगला आहे, तुम्ही शेअर मार्केटसाठी त्याला देताय एखादा सल्ला, तर तुम्ही म्हणाल ना लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट तू कर, हे इतका सल्ला आपण नक्की देऊ शकू जर त्याने आपल्याला 5, 11, 5, 6, 11 चा प्रश्न विचारला तर. जर रवी सांगितलं तर तुम्ही गोल्डसाठी तुम्ही सांगू शकता, हे आपण सांगू शकतो. परंतु आता त्याने किती पैसा कमवावा, शेवटी कलेक्टिव्ह डेस्टिनी आणि त्याला मिळालेले इतर ग्रहमान जे योग ते त्याच्या बाबतीत बोलतील. परंतु आपण डेस्टिनी मॅनेजमेंटच्या माध्यमातून त्याला येणारे धोके नक्की सांगू शकतो, त्याला त्याच्या पुढे येणारा खड्डा आपण नक्की सांगू शकतो, कमीत कमी त्याला नुकसान होऊ नये हे मार्गदर्शन आपण अगदी व्यवस्थितरित्या देऊ शकतो. थोडक्यात काय तर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याचं जर श्रीमंत होण्याची इच्छा असेल तर त्या दिशेने प्रगती करण्याची एक जास्त सिक्युअर पद्धती आपण त्यांना दाखवू शकतो. की जेव्हा तुम्ही धोका दाखवताय तेव्हाच तुम्ही त्यांना सिक्युअर करताय आणि त्यातून ते प्रगती साध्य करू शकतात. ज्योतिष अभ्यासकांनी या क्षेत्राकडे वळावं का आणि करिअर म्हणून डेस्टिनी मॅनेजमेंटकडे बघावं का किंवा ज्योतिषशास्त्राकडे बघावं का? हो, आता अतिशय चांगला प्रश्न आहे हा की बघा, तुम्ही सुद्धा इतकी छान शास्त्राची सेवा करता, इतके विद्यार्थी तुम्ही घडवलेले आहेत. आता त्या हजारो विद्यार्थ्यांपैकी खूपशे विद्यार्थी, शेकडो विद्यार्थी आज हा व्यवसाय म्हणून पण करणार आहेत. जसं एक तुम्ही मध्ये सांगितलं होतं की घराघरात ज्योतिषी, होय तर घराघरात ज्योतिषी असं जर हवं असेल, आपल्याला पुढे ते न्यायचं असेल, तर अगदी आपल्याला हवंच आहे. ज्योतिषशास्त्र प्रत्येकाने शिकावं आणि ह्याला एक सन्माननीय मार्ग, आपण फेथ इंडस्ट्री म्हणतोय, आपल्याला जे पुढचं दिसतंय, नभांगण आपल्याला काहीतरी सांगतंय, ते सांगण्याचं जे माध्यम आहे, आपला इरादा चांगला असेल, आपली सच्ची जी म्हणतो ना लगन अच्छी आहे हमारी, आम्हाला इतरांना मार्गदर्शन करायचंय, तर त्याच्यासाठी आपल्याला नक्की ज्योतिषी घडवायचे आहेत पुढे जाताना. आणि असं सुद्धा नाहीये, जसं म्हणतो ना जनरल फिजिशियन टू स्पेशलायझेशन, प्रत्येकाने तुम्ही काय जनरल फिजिशियन नका हो, आधी जनरल फिजिशियन झालंच पाहिजे. कोणी आय स्पेशलिस्ट होईल, कोणी इयर स्पेशलिस्ट होईल, तसंच प्रत्येकाला ना. आणि हा क्लू बघा, प्रत्येकाला मिळतो. जर तुमचं 4-9 चालू असेल तर तुम्हाला एज्युकेशनचेच प्रश्न जास्त विचारणार आहेत, तुम्हाला वास्तूचेच प्रश्न जास्त विचारले जाणार आहेत. एखादा म्हणतो ना, तो वैवाहिक याच्या बाबतीत सांगणारा ज्योतिषी जास्त आहे. आणि आता तुम्ही आधी जसा उल्लेख केला, विवाहाबद्दल प्रश्न विचारणारे जास्त असतात किंवा काय, पण आता प्रश्नांचे स्वरूप बदललेली आहेत. पण ज्योतिषाला सुद्धा हे कळलं पाहिजे, त्याच्या कुंडलीत सुद्धा जी घरं चालतात ना, तशाच बाबतीत त्याला विचारायला प्रश्न येतात असा माझा अनुभव आहे. पण होय प्रत्येकाने इथे अभ्यास नक्की करावा. ज्यांनी हौस म्हणून जो अभ्यास आत्ता करतायत ना, त्यांच्यासाठी सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. काय आहे की आम्हाला तेव्हा सांगितलं गेलं होतं की ज्योतिषी हा त्याच्या आयुष्यात कधी एकटा पडत नाही. आपण असं म्हणतो ना, 60 नंतर मनुष्य रिटायर होतो. पुन्हा त्या ऑफिसमध्ये जाऊन बघा, तुम्ही तुमची खुर्ची गेलेली असते, तुम्हाला तिथे त्यावेळेला इतर कर्मचाऱ्यांना तुमच्याशी बोलायला वेळ नसतो. आणि हे जीवनाचं सत्य आहे, व्यक्ती जीवनाची सत्य जितक्या लवकर स्वीकारेल तितकी ती पुढे जात असते आणि ती जीवनाला टॅकल करते. आणि हे शास्त्र जे आहे ना, ते तुम्हाला जीवनाला कसं टॅकल करावं हे शिकवतं. म्हणून प्रत्येकाने याचा अभ्यास करावा, याच्यात करिअर करावं, याच्यासारखी सुंदर गोष्ट नाहीये दुसरी. बरोबर. आता तुम्ही जे सांगितलं तुमचं जे घर चालू असेल त्याच्यावरून आमचे अनुभव सांगते मी थोडेसे वेगळे की आम्ही योजना राबवत असतो विविध तर त्याच्यात मोफत मार्गदर्शनाची योजना असते. तर एक दिवस आम्ही जेव्हा प्रश्न काढत होतो तर लागोपाठ एकाच स्थानाचे प्रश्न येत होते व प्रश्न कुंडली पाहिली ते स्थान प्रबळ होतं आणि मग तेव्हापासून आम्ही सिस्टीम बदलली की एकत्र सगळे प्रश्न घ्यायचे नाही थोड्या थोड्या अंतराने प्रश्न काढायचे म्हणजे किमान स्थानं बदलतात आणि लोकांना विविध प्रश्नांची उत्तरं ऐकायला मिळतात.
तर हे प्रश्नकुंडलीमध्ये सुद्धा घडतं, खूपच नाही छान मॅडम, त्याचं कारण हेच आहे. केपी मध्ये आपल्याला त्याचं उत्तर मिळतं की रुलिंग चालतं. रुलिंग शुक्राचा प्लॅनेट. सबलॉर्ड हा सगळ्यात मोठा सबलॉर्ड आहे. तो समजा 8 मिनिटं चालणार आहे, तर 8 मिनिटात जर तुम्हाला त्यांनी प्रश्न दिले तर सगळे तशाच संदर्भात ते प्रश्न देणार. म्हणजे रुलिंग बदलावं लागतं त्यावेळेला. हे अगदी तुमचं ऑब्झर्वेशन अगदी बरोबर आहे. एक वेगळा प्रश्न विचारते. 1999 मध्ये नीलम पोद्दार मॅडम डेस्टिनी मॅनेजमेंटच्या ऑफिसमध्ये आल्या होत्या त्या, आणि आज ज्या नीलम पोद्दार मॅडम डेस्टिनी मॅनेजमेंटच्या ऑफिसमध्ये आलेल्या आहेत त्या, तिथून इथपर्यंतचा प्रवास कसा झाला? प्रवास पण खूप छान झाला, अडखळत झाला, काही वेळेला गमतीशीर अनुभव आले. आता म्हणजे रॉ म्हणतात ना, अगदी एक तुम्ही पीठ मळताना कसे धबाधब मारता की नाही त्याला कणिक तिमताना, कसं तिथे जाऊन बसलेले असताना असे तुमच्यासारखे बरेच दिग्गज होते. क्लास सुरू झाला होता, नवीन शिकवणारे दिग्गज होते. मला कदाचित असं वाटतं की वर्गात सगळ्यात लहान व्यक्ती म्हणजे मीच असेल. म्हणजे बॅक बेंचर, अच्छा बॅक बेंचर. बापरे, कोणीतरी काही विचारलं आणि आपल्याला आलं नाही तर, ही मनात भावना असायची. सगळ्यात शेवटच्या खुर्चीवर बसायचं आणि सगळ्यांचं ऐकून घ्यायचं, हा काय म्हणतोय, तो काय म्हणतोय. कारण माझ्या आयुष्यातला तो पहिला क्लास होता, मला माझी राशी सुद्धा माहित नव्हती. आणि मी कधी कधी जिज्ञासेपोटी असे विचित्र प्रश्न विचारायचे की तिथे म्हणजे वर्गामध्ये एक हसा पिकायचा, काहीतरी हे काय चाललेलं आहे म्हणून. पण काय असतं माहिती का, की आपल्याला जर खरोखर अभ्यास करायचा किंवा त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल ना, मी तिथे हे दाखवायचे की आपल्याला काही समजत नाहीये किंवा मला समजत नव्हतं. पण घरी गेल्यावर मात्र मी अभ्यास करायचा सोडला नाही. समजत नाहीये ना, कसं समजत नाही. एकदा तर असं झालं होतं की कुंडली काढा म्हणून त्यांनी सांगितलेलं, आणि भरपूर मोठं कॅल्क्युलेशन, आणि मी 4 कुंडल्या तयार केल्या आणि सरांकडे गेले. या बघा, या 4 कुंडल्या रात्री जागून जागून केल्यात. 3 कुंडल्यांवर सरांनी मोठा काट मारला आणि फक्त 1 कुंडली बरोबर म्हणून माझ्या हातात दिली. तर चूक काय झाली होती, मी सांपत्तिक काल आहे तो सगळ्यांसाठी समान घेतला होता. जर मी डेट वेगळी घेतली तर माझ्या ही गोष्ट लक्षात आली नव्हती. पण अशा चुकांमधनं हळूहळू हळूहळू शिकत गेलो. आणि पुढे जाताना अभ्यास झाला, तिकडे पहिलं येणं सुद्धा झालं, तीही सुद्धा गंमतच झाली. अभ्यास केला म्हणून पहिले आलो, पण याचा अर्थ फार मोठा अनुभव गाठीशी होता असं नाही. परंतु शिकता शिकता, शिकवता शिकवता, शिकणं, लर्निंग, आणि तुम्ही स्वतः शिकवा दुसऱ्यांना आणि स्वतः शिका, या गोष्टीतनं जो प्रवास झाला ना, तो फार चांगला झाला. आणि आज या क्षणी असं वाटतंय की खरोखर आपण इथे टिकलो ना, ह्याच्यामध्ये आपण व्यवस्थित टिकलेलो आहोत. नाहीतर काय होणार आहे, मधून सोडून देतात काही जण. कारण एक गमतीशीर उदाहरण सांगते, जे पहिलं फ्री लेक्चर होतं आमचं, त्यावेळेला माझ्या शेजारी बरीच जण बसले होते. तर एका व्यक्तीला, मी एका बाईंना विचारलं की काकू तुम्ही कशासाठी आलात इथे, नाही ही काय म्हणे बाजारातली पिशवी आहे माझ्या हातात, आणि हे सर काय बोलतात ते ऐकायला मी आले. आणि त्या बाई मला अजूनही ती पिशवी घेऊन फिरताना दिसतात. म्हणजे मी जेव्हा, तुम्ही जो विचारलं की प्रवास कसा झाला, तर आज आपण काय आहोत आणि कोणाला लक्ष काय असतं निश्चित करायचं, त्याप्रमाणे तुमच्या ध्येयाप्रमाणे तुम्ही पुढे जाता. आणि नक्कीच ही गोष्ट आहे की तुम्ही जसे जसे पुढे जाता तसे तुमचे ज्युनियर तयार होतात, तुम्ही सिनियर होत जाता, तुमच्या गाठीशी अनुभव येतो. असं म्हणतात ना, जंगलातला सिंह तरुण जो असेल त्याच्याकडे काय रग आहे, मस्ती आहे, आणि जो थोडासा मोठा असेल त्याच्याकडे काय असतं, त्याच्याकडे अनुभव असतो. खूपच छान. आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी अष्टक वर्गाचा उल्लेख केला, अष्टक वर्ग ते केपी हा प्रवास कसा झाला? आम्ही ज्या वेळेला शिकत होतो ना, तर सरांच्या ऑफिसमधले एक रिटायर्ड मॅनेजर होते, शांतीभाई दलाल म्हणून, आणि त्यावेळेला बरं. त्यांचं वय 80च्या वर होतं. त्यांनी लिहिलेलं अच्छा. पुस्तक सुद्धा आहे, इंग्लिशमध्ये त्यांचं एक पुस्तक आहे अष्टक वर्गाचं. आणि ते शिकवायला यायचे, त्यांना घरून कोणीतरी एक व्यक्ती आमच्यापैकी घेऊन यायची अंधेरी येऊन, आणि ते शिकवायचे आम्हाला. ते 2 लेक्चर्स घ्यायचे, म्हणजे भिन्नाष्टक वर्गापासून सगळं पुढे. आणि सुरुवातीला नॉर्मल जे आहे ना, की एक जन्म कुंडलीमध्ये तुम्हाला किती बिंदू, त्यावेळेला आम्हाला फक्त अरे सप्तमात बिंदू जास्त आहेत का, अच्छा लाभात बिंदू जास्त म्हणजे चांगली कुंडली आहे, लाभात बिंदू जास्त आहे. मग ते विचारणार कोणीतरी की कोण आधी जाईल पार्टनर पैकी, सप्तमात बिंदू जास्त की लग्नात बिंदू जास्त. नॉर्मल फक्त इथपर्यंतच आमचं ते सीमित होतं. आणि काय झालं की त्यांनी ज्या नोट्स दिल्या होत्या ते हिंदी मधनं लेक्चर घ्यायचे, कारण मराठी भाषिक ते नव्हते. आणि त्या इंग्लिश मध्ये नोट त्यांनी दिल्या, तेव्हा पहिल्यांदा त्यांनी विचारलं की ह्या नोट्स कोण मराठीतनं करेल. आणि खरं म्हणजे तिथनं माझी अनुवादिकाही सुरुवात झाली, की ही बरं. अष्टक वर्गाच्या त्या सगळ्या नोट्स मी मराठी मधनं करून सगळ्या विद्यार्थ्यांना दिल्या, त्यांना त्या फार आवडल्या.
मग शरदभाईंना जेव्हा हे कळलं की एक व्यक्ती इथे पुस्तक हे करते, नोट्स पण मराठीत करते, तर त्यांनी केपी इज इक्वल टू सायन प्लस निर्यन हे कृष्णमूर्ती पद्धतीचं पुस्तक मला इंग्लिश टू मराठी करायला दिलं. जे चंद्रकांत शेवाळेजी आहेत त्यांच्या इथे आम्ही कधी, मला असं वाटतं 2002 मध्ये ते प्रकाशित झालं. बरं, त्याच्यानंतर हा प्रवास सुरूच झाला. मग आता मी एक दिलेला आहे जो कृष्णमूर्ती सिद्धांत, तो मराठीत ना हिंदीत करून दिलाय, पण ते ज्योतिंद्र हसबेंच्या ज्या मिसेस आहेत स्मिता हसबे, त्यांच्याकडे क्षणिक अन्नदात्यांनी दिलाय, पण अजूनही मला त्याचं पुढे काय नक्की ते काय कळलं नाही. मध्यंतरी एकदा पुन्हा विषय झाला होता की सगळे कृष्णमूर्तींचे जे सेट आहेत ते आपण सगळे हिंदीत करायचे आहेत. पुन्हा सोनार सरांबरोबर एक बोलणं झालं होतं की त्यांचा जो ग्रंथ आहे तो इंग्रजी मधनं मराठीत ना इंग्रजीत करायचा आहे, पण आता दुर्दैवानी सोनार सर सुद्धा आपल्यात नाही आहेत. तर ही काय हा प्रवास असा सुरू राहतो आणि पुढे पुढे जाताना मग अष्टकवर्ग कळलं, मग कृष्णमूर्ती पद्धती कळली, मग असं करता करता प्रवास सुरू झाला, तो आज तगायत सुरूच आहे. खूपच छान. वायव्य, तुमचा थोडासा वास्तुशास्त्राचा देखील अभ्यास आहे, तर वायव्येकडील दार यावर काय बोलाल? आता मी एक एक तुम्हाला करेक्शन करी ना मॅडम, थोडासा असं नाही, कृष्णमूर्ती पद्धती हे माझं पहिलं भरपूर. प्रेम आहे, परंतु मी अशी भाग्यवान आहे की आम्हाला पहिल्या दिवसापासून मग्गीरवार सर, सहस्त्रबुद्धे सर, आपले सुनील बरं, पुरोहित सर, मी सगळ्यांकडे मला सगळी लेक्चर्स ऐकायला मिळाली आहेत, आणि पहिल्या दिवसापासून आम्ही ते ऐकतोय. मग्गीरवार सरांकडे तर आम्ही 4 दिवस राहायला गेलो होतो आमची टीम अभिजीत, आणि त्यांनी इतकं सुंदर आम्हाला शिकवलं होतं, त्यामुळे माझे पार्श्वभूमी जी आहे ना, आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या शास्त्रामध्ये अगदी म्हणजे हे जे दिग्गज सहस्त्रबुद्धे सर त्यांच्याकडनं जेवढं मी शिकलेले आहे, पण हा माझं पहिलं प्रेम हे केपी राहिलं. कदाचित मला असं पटकन अनोळखी माणसांकडे जाणं योग्य वाटत नाही किंवा काय असे काही असतील, परंतु ज्योतिषशास्त्राबरोबर कृष्णमूर्ती पद्धतीचा म्हणजे मला आता मी पुस्तक लिहिण्याच्या ह्याच्यापर्यंत आले आहे. वास्तूमध्ये 150 वास्तू केसेस अशा काढून ठेवलेल्या आहेत, आणि बरं, हा तर ते मला फार आवडतं. आता वायव्य कोपरा म्हटलं ना तर खरं म्हणजे काय, बघा कोणाच्याही घरी गेलं तर आपण त्यांच्याबद्दल असं वास्तूबद्दल कमेंट करायच्या नसतात किंवा काही आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी या सांगितलेल्या असतात. आता वायव्य कोपऱ्याबद्दल माझे जे अनुभव आहेत ना, आपण वायव्य दिशेला वायू तत्व म्हणून जे म्हणतो तिथे शंका आहे, तिकडे तुमच्या मनात येणारा कसा भाव आहे, चंचलपणा आहे, तर ही जी गोष्ट आहे ना वायव्येचा दरवाजा. आता वायव्येचा दरवाजा असेल तरी तो दोन्ही बाजूनी असू शकतो, पंचमातन सुद्धा असू शकेल किंवा षष्टातन सुद्धा असू शकेल, मग तो षष्टातन आहे की पंचमातन आहे ह्यावर सुद्धा तुमची गोष्ट अवलंबून असते. आता पंचमातन असेल तर अशा घरामध्ये ज्या मुली असतील त्यांना एखाद्या गोष्टीची, जी आपण म्हणतो की पंचम स्थान प्रेमाचं स्थान आहे किंवा काय, म्हणजे नको त्या वयामध्ये एखाद्या गोष्टीचं अट्रॅक्शन निर्माण होणं, या गोष्टीला फार गांभीर्याने घेतलं गेलं पाहिजे. म्हणजे एका ठिकाणी मी असं केलं होते आणि मग त्यांना मी विचारलं नंतर त्या व्यक्तीला की हळूच विचारलं म्हणजे इथे असं काही घडलेलं आहे का, हे घर तुम्ही घेतलेलं आहे इथे मला वायव्याचं हे दिसतंय, म्हणाले मॅडम मी नंतर सांगते. मग नंतर त्या स्वतः आल्या ऑफिसमध्ये येऊन त्यांनी सांगितलं की नाही आमच्या घरामध्ये एक व्यक्ती अशा पळून गेलेली आहे, पण माझ्या सासूबाईंसमोर मला सांगता आलेलं नाही ते, म्हणून मी तुम्हाला तेव्हा सांगितलं नाही. तर वायव्य कोपरा ना जसा आपण नैऋत्य कोपऱ्याला ट्रीट करतो ना, तसंच हे 4 जे कोपरे आहेत अग्नि पृथ्वी वायू जल ह्याच्यामध्ये आपण ज्या सब डिरेक्शन बघतो त्याला फार महत्व आहे, आणि जो बेस जो आहे ना तो इतक्या दिग्गजांकडनं आपल्यासाठी जेव्हा करून घेतला जातो ना, तुम्ही 10 कमांडमेंट्स असं आम्हाला सर सांगायचे जेव्हा, सहस्त्रबुद्धे सर 10 कमांडमेंट्स ते अतिशय सुंदर उदाहरणं देऊन सांगायचे. ज्या वेळेला आम्ही तळेगावला आमचं एक सेमिनार होतं तिथे एक बंगला सरांनी दाखवला होता, सहस्त्रबुद्धे सरांनी, अतिशय चित्रातल्या सारखा तो बंगला, पण तिकडे घडलं होतं क्रौर्य, कारण तो जो मुकुंद सोनपाटकी म्हणून जे होते फेमस व्यक्तिमत्व होतं, त्यांनी परदेशातून ते आले आणि त्यांचा तिथे खून झालेला आहे, आणि रेल्वे लाईन जवळ होती तिकडनं ती पळून गेले. ती केस स्टडी अतिशय सुंदर आम्हाला सरांनी एक्सप्लेन केली होती, आणि अग्नितत्वाचा प्रकोप कसा आहे, तुम्हाला तिथे एखादी गोष्ट म्हणजे क्रौर्य कसं दिसतं ह्या गोष्टींबद्दल त्यांनी सांगितलं होतं, तर त्याचा उपयोग नक्की होतो. आता काय होतं, वास्तूकडनं ऍस्ट्रोकडे जाता येतं, ऍस्ट्रोकडनं वास्तूकडे जाता येतं, म्हणजे कधी कधी असं होतं वास्तुशास्त्रासाठी तो आलेला नसतो क्लायंट, परंतु आपल्याला तो कुंडली दाखवतो तेव्हा आपल्याला कळतं की चतुर्थ स्थानामध्ये काय गडबड आहे काय नाही. जस्ट आपण म्हणतो अहो तुमचा जरा वास्तूचा प्लॅन दाखवता का, हरकत नसेल तर, आणि तिथे आपल्याला ते उपयोगात आणता येतं. त्यामुळे तुम्ही म्हणालात तसं ज्योतिषशास्त्राबरोबर मला वास्तुशास्त्र सुद्धा अतिशय आवडतं,
त्याचा अभ्यास इतर दिग्गजांइतका नसेल तरी सुद्धा तो जुजबी तरी नक्की आहे असं मी म्हणेन. नाही, खूपच छान अभ्यास आहे. आणि आता जसं तुम्ही बोललात की तुम्हाला प्रत्यक्ष शिकायला मिळालं, मग ते मंगेरवार सर असतील, सहस्त्रबुद्धे सर असतील, त्याचं महत्त्व हे अनन्य साधारण असतं. कारण जेव्हा आपण एखाद्या गुरुकडनं प्रत्यक्ष काहीतरी शिकतो तर आयुष्यात ते दीर्घकाळ आपल्याला उपयुक्त राहत असतं. त्यामुळे तसं तुम्ही सर्वच विषयात तज्ज्ञ झालेले आहात आणि मला हीच ओळख सांगायची होती, म्हणून मी ते त्या पद्धतीने सांगितलं आणि अचानक तो प्रश्न विचारला. कारण इतर विषयावर बोलता बोलता आपण अचानक वास्तूवर गेलो होतो. कारण की बरोबर डे आहे. टू डे मध्ये जेव्हा आपण मार्गदर्शन करतो, अनेक प्रकारचे जातक येतात, तेव्हा आपल्याला माहिती नसतं पुढच्या क्षणी त्यांचा कोणता प्रश्न येईल. आणि आज आपल्याला जर समुपदेशन करायचं असेल तर सर्व गोष्टींमध्ये तज्ज्ञ होऊन थांबावं लागतं, आणि त्यामुळेच ही तज्ज्ञता अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याची एक स्टेप म्हणून आपण या शिबिराचा विचार करतो, आणि मागच्या वर्षी अनेक विद्यार्थ्यांना खूप ते उपयुक्त ठरलं. काही अभ्यासकांनी स्वतःचे ऑफिसही उघडलेत आणि अजून ते प्रगती करीत आहेत. त्यांनी करावी, त्यांच्या प्रगतीतच आपल्याला सगळ्यांना आनंद आहे. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. सुदर्शन चक्र या विषयाबद्दल काय सांगाल? सुदर्शन चक्र बघा, तुम्ही जेव्हा कुंडली काढता की नाही आपली ऍस्ट्रो ऑफिसचा आपला जो एक हे आहे तिकडे तुम्ही त्या प्रोग्राम मधनं काढता, तिथे सुद्धा तुम्हाला सुदर्शन चक्र असं एक पान मिळतं, रवी चंद्र लग्न. तर 2007 मध्ये, 7/7/2007 त्या दिवशी आम्ही एक पुस्तक प्रकाशित केलं सुदर्शन चक्र, व्यावसायिक मार्गदर्शनासाठी आपले सुदर्शन चक्र. म्हणजे याच्यामध्ये हेतू काय सांगण्याचा की तुम्हाला 3 गोष्टींची मुख्य आवश्यकता आहे, तुमचा देह, तुमचं मन आणि तुमचा आत्मा. तर इथे आत्मा जो आपण रवी म्हणतोय ना त्याला आपण सृजनशीलता, पंचम स्थान, क्रिएटिविटी या माध्यमातून आपण बघतो. तर बरोबर. इथे माध्यम काय झालेलं आहे की तुम्ही यशस्वी होताना लग्नामुळे तुम्ही यशस्वी झालात, तुमच्या चंद्रामुळे तुम्ही यशस्वी झालात, की तुमच्या रवीमुळे तुम्ही यशस्वी झालात. आता जर एखाद्याचा रवी बलवान असेल तर आपण त्या रवीच्या माध्यमातून त्याला जर एखादं कार्यक्षेत्र निवडून दिलं तर कदाचित तो तिथे जास्त यशस्वी होईल. उदाहरणार्थ आपण म्हणतो की राजकारण, आणि याच्यामध्ये आम्ही जवळजवळ 2000 कुंडल्या जे स्थूल तर्क आहेत ना, फक्त केपी वगैरे नाही तिकडे, की लग्न कोणतं आहे, त्याला लग्नात असलेले ग्रह कोणते आहेत, त्याची चंद्र राशी कोणती आहे, त्याची रवी राशी कोणती आहे, हे सगळं आम्ही अभ्यासलं त्यावेळेला काहीतरी तर्क असे काढले, जसं की शनीचा जो संबंध आहे तो संशोधनाशी खूप जास्त येतो. तर त्याच्यामध्ये लिहिताना पहिला जो उल्लेख होता ना, लिहिताना जे आपण सुरुवात केलेली आहे लिहिताना, ते होतं माझ्याकडे जी पत्रिका आली होती ती बेबी नंदा. मला बरं. पत्रिका इतकी म्हणजे आवडलं, कसं चपकल बसलेलं ते वृषभ लग्न. वृषभ लग्नाचे जे हावभाव आहेत, वृषभ लग्नाचे कुरळे केस आणि गळावर पडणारी जी खळी, त्याच्या माध्यमातून मिळालेलं जे यश आहे, लग्नामुळे यशस्वी झालेली दिसणं. आता एखाद्या वर्गामध्ये विद्यार्थिनी एखादी असेल, ती गोरीपान असेल किंवा ती दिसायला छान असेल, तर समजा सरस्वती करायचंय बाईंना, तर त्या बाई त्या मुलीला अप्रोच करतील. एखादीला झाशीची राणी करायची असेल तर अशी जी हट्टीकट्टी मुलगी असेल तिला ते निवडतील. इथे काय झालं, त्यांची देह बोली जी आहे की नाही, देह, त्या माध्यमातून त्यांना यश मिळतं. आणि एक सुंदर उदाहरण त्यात आम्ही दामूअण्णा मालवणकरांचं घेतलंय, जे मी नेहमी सांगते की त्याच्या एका डोळ्यामध्ये व्यंग होतं, परंतु त्यांचं हे जे दिसणं आहे, आपण म्हणतो की फिल्म इंडस्ट्रीमध्ये कसं असायला हवं की फार सुंदरच दिसला पाहिजे किंवा काय, पण आता आपण बघतो लिलीपुट आहे, मुकरी आहे किंवा आणखीन, ह्यांना ते हसणं, जो विनोद निर्मिती जी आहे त्याच्यासाठी त्यांना जर बसवायचं आहे तर त्यांची देहधारणा ही बघितलेली आहे, तर तिथनं त्या माध्यमातनं ते यशस्वी झाले. आणि गंमत म्हणजे रिबेरो साहेब जे आपले आहेत, जुलियस फ्रान्सिस रिबेरो, त्यांच्यासाठी विचार केला तर आपल्याला वाटतं पोलीस दलातला माणूस आणि कर्क लग्न, पण त्या कर्केमध्ये मंगळ. मंगळ आहे, त्या कर्केतला जो मंगळ आहे तो लग्नातला मंगळ बोलतोय तिथे, त्यांना ते लक्षात येते. आणि कर्क राशी आपण म्हणतो ना, कर्क वृश्चिक मीन, चिंतन आहे तिकडे आणि छुपा हल्ला आहे तो. म्हणजे अशा पद्धतीने सुदर्शन चक्राचा अभ्यास करताना संत तुकाराम म्हणजे मीन कसे, की रवी, रवीमुळे यशस्वी झालेली ऐश्वर्या राय कशी, तुळेचा रवी, ह्या सगळ्या गोष्टींना फार सुंदर अभ्यासायला मिळाला. तर ते एक पुस्तक जे आहे ते अगदी वाचनीय आहे, तुम्हाला त्याच्यामधनं अगदी प्रचलित ज्योतिष शास्त्राचा फक्त तिथे उपयोग केलेला आहे.
आणि आपल्याला मिथुन चक्रवर्तीचं उदाहरण घेतलं तर इथून तिथून मिथुन, त्याचं मिथुन लग्न, मिथुन चंद्र आणि मिथुन रवी. आता तो कसा डान्सर आहे आणि काय, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्याच्या पायाची लयबद्धता. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी, ह्याची सांगड घालायचा एक प्रयत्न आपण केलेला आहे. आणि थोडंसं आपल्या शैलीमध्ये आपल्याला विविध पद्धतीने ते कसं लिहिता येतं हे आपण लिहिलंय. आता कलावती आईंची कुंडली पाहिली होती, त्याच्यामध्ये हो कर्कलग्नी शुक्र मातृहृदयी जे आहेत, लहान मुलांना बालोपासनेचा पाठ देणं, हे जेव्हा आपण बघतो तर हे कुठून साध्य झालं, मग त्या कशामुळे त्यांचं व्यक्तिमत्व खुललेलं आहे, किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वात काय दिसतंय, तर ते कर्कलग्न. मग अशा काही आम्ही संत महात्म्यांच्या सुद्धा पत्रिका घेतलेल्या आहेत, खेळाडूंच्या पत्रिका घेतलेल्या आहेत. आता आपण असं म्हणतो ना वृश्चिक राशी, तर तो ख्रिस्तोफर ली, त्या ख्रिस्तोफर लीने ड्रॅकुलाच्या भूमिका जास्त केल्या आहेत. तिकडे तो वृश्चिकचा संबंध येतोय. म्हणजे आपण ज्योतिषचा संबंध हा नॉर्मल आपल्या जीवनामध्ये लावण्याचा प्रयत्न जो केलाय, तर त्या माध्यमातून हे ते पुस्तक एक तयार झालेलं आहे. खूपच छान, तिथे तुमचं संशोधनही दिसून येतं आणि डेस्टिनी, रवी, चंद्र आणि लग्न या तिघांच्या माध्यमातून कशी डेव्हलप करावी याचं सुद्धा एक सुंदर ते विश्लेषण त्या पुस्तकात आहे. त्यामुळे हे पुस्तक सर्वच अभ्यासकांनी नक्कीच वाचायला हवं. अभिजित ज्योतिष दर्पण हे देखील एक खूप सुंदर पुस्तक तुमच्या संस्थेतर्फे आलेलं आहे, त्याबद्दल काय सांगाल? हो, अभिजित ज्योतिष दर्पण हे 2016 मध्ये दुसरी आवृत्ती आली त्याची, बरं, 383 पानांचं एक पुस्तक जे आहे ते झालेलं आहे. दर्पण म्हणजे काय, तुमचं प्रतिबिंब, आरसा. आपण भाग्याच्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून आलेल्या जातकाला एक आरसा दाखवतोय, प्रतिबिंब, तू काय आहेस आणि तुला पुढे कसं जायचंय. म्हणून पहिलं जे आहे ना चॅप्टर, तिथेच लिहिलेलं आहे आव्हाने आयुष्याची, आणि याच्यामध्ये संवाद रूपाने आपण घेतलेला आहे. तो काय सांगतो, ज्याला मार्गदर्शनाची गरज आहे तो काय विचारतोय, मला कोणी इथे मार्गदर्शन करेल का, जगणं कठीण झालंय. अशा माध्यमातून पुढे गेलं, जगणं कठीण झालंय, नातेसंबंधांमध्ये आम्हाला काही जुळत नाहीये, पैशाचा प्रश्न आहे, पैशाच्या संबंधित आमच्यासाठी काहीतरी असे मोठे प्रश्न निर्माण झालेले आहेत, किंवा आम्हाला व्यवसायाच्या निमित्ताने प्रश्न निर्माण झाले. तर तिथे आव्हाने आयुष्याची म्हणताना एक एक माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तिथे आपण संवादात्मक भाषा केली आहे, आणि संवादात्मक भाषा केल्यामुळे तो वाचनीय झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये आपण अंकशास्त्र घेतलंय, हस्तसामुद्री घेतलंय, वास्तू ज्योतिष आहे, प्रत्येक ठिकाणी आपण मंत्र दिलेला आहे, व्यवस्थापन सांगितलेलं आहे, आणि जे आता आपण म्हणतोय ना की ही शिडी आहे, भाग्याची शिडी, ह्या सगळ्या गोष्टींचा तिथे आपण उपयोग करून घेतलेला आहे, आणि एखाद्या जातकाला किंवा वाचकाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे आधी ते पुस्तक वाचनीय झालं तर इतर कोणाला तरी इंटरेस्ट निर्माण होणार आहे की अरे असं सुद्धा घडू शकतं का, माझ्या आयुष्यामध्ये जर आव्हानं आहेत तर असा कोणीतरी मॅनेजर आहे का की जे माझ्यासाठी मॅनेज करू शकेल, मग आपण नक्कीच याचा अभ्यास केला पाहिजे. तर हे दर्पण दाखवले ते अभिजित ज्योतिष दर्पण. खूपच छान, मी देखील ते पुस्तक पाहिलं आहे, सर्व अभ्यासकांनी नक्कीच बघावं. कसं असताना सर्व क्षेत्रात चांगले लोक असतात, वाईट लोक असतात, त्याच पद्धतीने ती ज्योतिष शास्त्र आणि डेस्टिनी मॅनेजमेंट मध्ये पण काही लोक अशी आहेत की जी इतरांची फसवणूक करतात, त्याबद्दल काय बोलतात? अशी माणसं तर सगळ्या ठिकाणी आपल्याला मिळणारच आहेत, पण ज्योतिषाने कसं असावं, तर आपण आपल्या क्लायंटशी प्रामाणिक असावं. एकतर सहानुभूतीचा दृष्टिकोन पाहिजे. ज्या वेळेला तो माणूस आपल्याकडे येतो, अटॅच अँड डिटॅच थिअरी, तुम्ही अटॅच होता जोपर्यंत तो तुमच्याकडे समोर बसलेला आहे, तुम्हाला तो सांगतोय, तुम्ही त्याच्या भूमिकेतनं बघताय. जसा ऑपरेशन करतो तो डॉक्टर हा काही क्रूर नाही, कारण तो शस्त्रक्रिया करून तुमचा ट्यूमर काढून टाकणार आहे आणि त्यानंतर तुम्ही बरे होणार आहे, तसंच ज्योतिषाने सुद्धा त्याच्या भूमिकेत शिरून त्याच्याबद्दल जी आपल्याला सहानुभूती वाटते, त्याला जे मार्गदर्शन करायचं ते केल्यानंतर आपल्याला स्वतःला सुद्धा त्याच्यातनं डिटॅच होता आलं पाहिजे. कारण मी हा बऱ्याच जणांच्या तोंडून ऐकले, अहो मॅडम तुम्ही ज्योतिष शास्त्र करता म्हणजे सगळ्यांचे दोष तुमच्या माथी येतात की नाही, सगळ्यांचं तुम्ही ऐकून घेता, सगळ्यांची निगेटिव्हिटी हा शब्द फार वापरतात, सगळ्यांची निगेटिव्हिटी तुमच्याकडे येते. अरे कशाला निगेटिव्हिटी येईल तुमच्याकडे, तुम्ही तुमच्या व्यवसायाशी प्रामाणिक राहा. वकील जो आहे तो वकील आपलं हे लढवतो, नंतर दुकान बंद करतो, त्याचं ऑफिस बंद करतो आणि निघून जातो, तेव्हा तो कुठल्या तरी मुलाचा पिता आहे, बायकोचा पती आहे, तो मुलगा आहे, तो त्याच्या भूमिका जगायला लागतो. तसं ज्योतिषाने सुद्धा का करू नये, परंतु त्यांनी काय केलं पाहिजे, ज्या वेळेला तो ज्योतिषी म्हणून भूमिकेत बसतो
त्यावेळेला जितकं जास्त जास्त नॉलेज आपल्याला आहे, ज्या गोष्टींचा उपयोग करून घेता येईल त्या गोष्टींचा उपयोग करायचा, आणि समोरच्या क्लायंटला पण बोलतं करायचंय, त्याच्याकडनं काढून घ्यायचंय त्याला काय हवंय, आणि छोट्या छोट्या गोष्टींमधनं आपल्याला क्लू मिळत असतात. होय, ही खूपच एक छान अटॅच अँड डिटॅच थेअरी, ही एक वेगळी गोष्ट तुम्ही सांगितली. माझ्या मते ही गोष्ट प्रत्येकच ज्योतिषाला जमली पाहिजे. योग्य वेळी अटॅच होणं आणि योग्य वेळी शटर डाऊन करून डिटॅच होणं, या दोन्ही कला हे आहेत. गीतेचं तत्वज्ञान आहे. मी जी गीता वाचते ते गीतेचं हे तत्वज्ञान आहे की तुम्ही अटॅच व्हा आणि डिटॅच पण व्हा नंतर. तसंही गीतेसारखं फिलॉसॉफर ग्रंथ दुसरा नाही. म्हणजे कितीही ग्रंथ आले तरी गीता म्हणजे शेवटी गीता. जे गीतेत आहेत त्याच्याच वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने पुढे सांगितल्या गेल्या, परंतु मूळ जे सगळं आहे ते गीताच आहे. खूपच छान मॅडम, आपण आता छान गप्पा करतोय, आपली छान मैत्री पण आहे बरेच दिवस झाले. तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल बद्दल, ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योती जोशी या चॅनल बद्दल काही बोलायचं आहे का? कारण आमच्या श्रोत्यांना, आमच्या पाहुण्यांना नेहमीच ऐकायचं असतं. आम्ही पाहुण्यांना प्राधान्य देखील देतो, तुमच्या सूचना देखील आम्ही अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तुमच्या मनात काही इच्छा आहे का? तशी असल्यास तुम्ही व्यक्त करू शकता. नाही, सर्वात प्रथम तर मी डॉक्टर ज्योती जोशी मॅडम, ॲस्ट्रो गुरु मा यांचे तर मी खूप म्हणजे आभार मानेन, आणि युट्यूबचे पण आभार मानेन. त्यांचं जे कार्य आहे ते खरंच अतिशय चांगलं कार्य आहे. आणि इथे काय झालेलं आहे की आमच्यासारखी माणसं आहेत. आता आम्ही तुम्ही जसं म्हणता तसं शिकवतो, अभिजित प्रतिष्ठान आहे किंवा क्लासेस आहेत काय, पण 4 लोकांसमोर आणणं, तुम्ही आज वेगवेगळ्या माणसांना, खूप दिग्गजांना पुढे आणताय, लोकांना त्यांना ऐकायची संधी देताय, तुमचं कार्य तर अतिशय मोठं आहे. आणि हे कार्य नेहमी पुढे तसंच चालत राहू दे. तुमच्या माध्यमातून इतरांची ओळख होते, जग एकमेकांच्या समोरासमोर येत आहे. हा हे फार मोठं योगदान दिलेलं आहे युट्यूबनी, दिलेलं आहे डॉक्टर ज्योती जोशी मॅडमनी, दिलेलं आहे. आणि म्हणजे असं त्यांचं प्रसन्न व्यक्तिमत्व जे आहे ना, मला बऱ्याच जणांनी सांगितलं हो डॉक्टर ज्योती जोशी ना आम्ही ऐकलेले आहे, हो आम्हाला माहिती आहे, बरं मग तुम्ही पण त्यांच्याशी गप्पा मारणार आहात का, मग आम्हाला सुद्धा लिंक द्या बरं का, सांगा. म्हणजे एक अतिशय चांगल्या प्रकारचं एक असं जी समज आहे, जे तुम्ही जो आणि पसरवत आहे, जे तुमचं जे ज्ञान देण्याचं कार्य आहे, तुम्ही लोकांना अलर्ट जे करताय, ह्या सगळ्या गोष्टी अतिशय वंदनीय आहेत. आणि म्हणजे ह्याच्याबद्दल मी खरोखर कॉंग्रॅच्युलेशन करेन की असंच पुढे पण तुम्हाला सगळा वर्ग असा लाभू दे, की त्यांना तुमच्याकडनं लाभ झाला पाहिजे आणि आपला हा विस्तार खूप मोठा झाला पाहिजे, अशा शुभेच्छा मी देईन. खूपच छान, धन्यवाद. घर घर ज्योतिष हे ध्येय घेऊनच आपल्या संस्थेची वाटचाल सुरू आहे आणि संशोधन हा आपल्या संस्थेचा आत्मा आहे. आणि कदाचित या दोन गोष्टींच्या साम्यामुळेच अभिजित प्रतिष्ठान आणि श्री ज्योतिष संशोधन केंद्र यांचे दोघांचे एकमेकांचे विचार जुळले आहेत आणि आपण सोबत वाटचाल करीत आहोत. कारण दोन्ही संस्थांचे ध्येय एकच आहेत आणि त्यामुळे पटकन आपल्या योजना ठरतात आणि आपण कार्य करतो. 9, 10, 11 फेब्रुवारी जळगाव इथे चला भविष्यवेत्ता घडूया या नावाने आपण शिबिर घेतलेलं आहे. त्यात तुमचा सहभाग हा अत्यंत महत्वाचा आहे. मागच्या वर्षी देखील या शिबिराला आपल्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. तुम्ही स्वतः या शिबिरात उपस्थित होतात. तर या शिबिरात सहभाग घेऊन ज्योतिष प्रेमींना नेमका काय फायदा मिळेल? या शिबिरामध्ये मी म्हणेन की प्रत्येकाने खरंच सहभाग घ्यावा, कारण काय माहिती का, अनेक जण जेव्हा एकत्र येतात ना, विचारांची देवाणघेवाण करायला तुम्ही एक खुला मंच निर्माण करून दिलेला आहे, जिथे तुम्ही खूप सुंदर अरेंजमेंट केली आहे की वेळेचं बंधन नाही आहे. आणि आपण असं म्हटलं ना की शास्त्र जे आहे ना, परस्परांमध्ये त्या शाखा कशा आहेत, एक दुसऱ्यांच्या खांद्यावर हात ठेवून असलेल्या शाखा आहेत त्या, की वास्तुशास्त्राने ज्योतिषाचा अभ्यास करू नये किंवा ज्योतिषाने केपीच फक्त बघावं, प्रचलित बघू नये, असं नाहीये. तर तुम्हाला जे जे चांगलं आहे ते तिथनं उचलता येणार आहे. आता माझ्या विषयाबद्दल झालं तर तुम्ही जसं आधीच कल्पना दिली की यशाची शिडी, तर माध्यमातनं, कोणत्या माध्यमातनं यश मिळतंय हे आपल्याला बघायचं आहे. ज्या 3 शिड्या आहेत त्या आपल्याला एक्सप्लोर करायच्या आहेत. द्वितीयाकडनं चतुर्थाकडे जाणारी 1 शिडी आहे, जी बरं, नुसती संभाषणाच्या माध्यमातनं जाते, आपण ते पाहणार आहोत की द्वितीयात जे निर्माण होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत
तुम्हाला ज्या निर्माण होणाऱ्या इच्छा आहेत त्यांची पूर्ती चतुर्थात कशी होते, ती सुखस्थानाकडे तुम्हाला कसं जाता येईल ते आपल्याला बघायचंय. बरं, षष्ठात ज्या गोष्टी षडरिपूंचा उगम होतो, त्या षडरिपूंचा उगम झाल्यावर तुम्हाला एखाद्या जोडीदाराची आवश्यकता आहे की जो तुम्हाला अष्टमापर्यंत नेणार आहे आणि अष्टमामध्ये ती इच्छा पूर्ती होणार आहे. तो जो सेतू जोडलेला आहे तो षष्ठातनं अष्टमात जाणारा सप्तमातला सेतू जोडलेला आहे. पहिलं जे संभाषण झालं, दुसरं आहे ते प्रदर्शन आणि आकर्षण आहे, आणि जी तिसरी शिडी आहे ती तुम्हाला कर्माच्या माध्यमातून तुमच्या इन्व्हेस्टमेंट कडे नेणार आहे. तिथे तुम्हाला संघशक्ती उपयोगाची आहे, तुम्ही कोणाबरोबर कार्य करणार आहात. या तीन गोष्टींबद्दल जी आपल्याला चर्चा करायची आहे ती आपण यशाची शिडी म्हणून तिथे बघणार आहोत, आणि ते माध्यम आपलं आहे. त्यामुळे तिथे काय आपण कृष्णमूर्ती पद्धतीचाच उपयोग करू का, असं काही नाहीये. आपल्याला नॉर्मल ज्योतिष शास्त्राची ज्याला नॉर्मल ओळख आहे त्या कुठल्याही व्यक्तीला ही यशाची शिडी समजायला सोपी आहे. खूपच छान. म्हणजे आपल्या शास्त्रात एक असं असतं की त्रिकोण स्थान म्हणजे सगळं काही, यश, पैसा, प्रतिष्ठा, म्हणजे त्रिकोण स्थानांपासून आपण एरवी सुरू करतो आणि या त्रिकोण स्थानांना सोडून देऊन तुम्ही उपचय स्थान आणि केंद्रस्थान यांना जोडून शिडी तयार करीत आहात आणि तिचा मार्ग इतरांसाठी सुद्धा दाखवतात, हीच एक वेगळी गोष्ट झाली. म्हणजे शास्त्राला वाचण्याची एक नवीन पद्धती तुम्ही इथे संशोधित केलेली काहीतरी दिसत आहे आणि हे संशोधन विद्यार्थ्यांना आपल्या या शिबिरात ऐकायला मिळणार आहे. खूपच छान. आता आपण ना थोडे रॅपिड फायर प्रश्न करूया, विचार करायला वेळ मिळणार नाही. बरं, कमीत कमी शब्दांमध्ये काही प्रश्नांची उत्तरं फक्त एका शब्दामध्ये सुद्धा आणि पटकन, जे तुमच्या मनातलं आहे ते बाहेर यावं एवढीच त्यातनं अपेक्षा आहे. तुमचा असा आवडीचा पदार्थ की जो तुम्ही रोजच खाऊ शकता? पनीर. अरे बापरे, खूपच छान. आपण लहानपणी खूप स्वप्न पाहत असतो की मी मोठं झाल्यावर कोण होणार, परंतु प्रत्यक्षात वेगळ्या क्षेत्राकडे वळतो. तर लहानपणचं तुमचं स्वप्न काय होतं? डॉक्टर होणं. अच्छा. बरोबर. आजच्या युवा पिढीला एका वाक्यात काय संदेश द्याल? जगा आणि जगू द्या. वा, क्या बात आहे, खूपच छान. तुमचे सगळ्यात जास्त प्रेम कोणावर आहे? एकच पर्याय निवडा, आई, वडील. आई. अच्छा. बरं. महाराष्ट्रात जे राजकारण चालू आहे त्या राजकारणाचं एका शब्दात, वाक्यात नाही, एका शब्दात वर्णन करा. एका शब्दात कन्फ्युजन, सावळा गोंधळ. चावळा गोंधळ. खूपच छान. तुमचा सर्वात आवडता राजकीय नेता कोणता? राज ठाकरे. चक्क. बरं बरं. जर तुम्ही ज्योतिषी झाला नसता तर आयुष्यात कोण झाला असता? टीचर झाले असते मी. होय, तुम्ही आड्याच्या शिक्षिका तर आहातच. तुमच्या लहानपणीचा एखादा गमतीदार किस्सा? हे एका शब्दात सांगू की एका वाक्यात सांगू? नाही, याला तीन चार वाक्य चालतील. नाही, लहानपण ना खूप खूप छान ह्याच्यात गेलंय अगदी. कारण वडील गव्हर्नमेंटच्या ऑफिस मध्ये होते म्हणून आम्हाला गव्हर्नमेंट क्वार्टर्स मिळाले होते, आणि त्यामुळे सगळ्या प्रकारची मंडळी होती. नेव्ही मध्ये होते वडील तर त्या क्वार्टर्स मध्ये आम्ही ज्या कॉलनीत राहत होतो तिथे अगदी म्हणजे महाराष्ट्रीयन खूप कमी आणि बाकीची सगळ्या इतर कास्टची किंवा इतर सगळ्या बोली भाषांची जास्त होती. आणि शाळा जवळ नसल्यामुळे ना, जी एक शाळा होती ती महानगरपालिकेची शाळा, आणि तिकडे सगळे आम्ही जायचो, इंग्लिश मीडियम मराठी मीडियम सगळे एकत्र, आणि एवढा गोंधळ आम्ही करायचो. आणि एकदा असं झालं की ही आमचीच अशी अक्कल म्हणा, अगदी लहान होतो, इंग्लिश मीडियमच्या आमच्या सगळ्या मित्रांना आम्ही मराठी मीडियम मध्ये बसवून टाकलं. आणि गमत म्हणजे आम्ही तेव्हा, अरे तू अरे बैठ ना, उसमें क्या होने वाला है, कौन पहचानेगा, कौन पहचानेगा, काय नाही. आणि आमच्या बाईंनी ते ओळखलं आणि मराठीतनं त्यांना विचारायला सुरुवात केली प्रश्न. आता ते मुलं होती म्हणजे कोण होती, एक बिस्मार्क, एक ऑस्टिन, आणि अशी जी नावं आणि असे जे इंग्लिश मिडियमला बसणारी जी मुलं होती त्यांची नंतर फार मोठी धुलाई झालेली आहे. आणि त्या गोष्टीनी खूप कन्फ्युजन तिकडे निर्माण झालं की हे असं काय चाललंय, म्हणजे कारण ती महानगरपालिकेची शाळा, पण शाळा आमची अतिशय छान होती, पण आम्ही असे वाह्यातगिरी जो आहे ना प्रकार तो खूप करायचो.
कुठे खूप खिडक्या चांगलं. वाजव, कुठे त्या म्हणजे एखादा पिरियड बंक करणं हे त्यावेळेला सुद्धा आम्हाला जमायचं, मैदानातच खेळत बसणं. पण एक आहे की गुरुजन अतिशय चांगले लाभले होते आणि आत्ताची जी सिस्टीम आहे ना त्यापेक्षा ती सिस्टीम अतिशय वेगळी होती. आणि महानगरपालिकेची शाळा असेल तरी मला खूप आत्मीयता आहे, ज्याला म्युन्सिपॅलिटी म्हणून हिणवलं जायचं, परंतु मला खूप छान त्याच्या स्मृती आहेत की माझं लाईफ जे आहे, आयुष्याचा जो बालपणीचा काळ आहे, तो खऱ्या अर्थाने सुखाचा गेलेला आहे. खूपच छान. आता तुमची आवड आम्हाला ऐकायची आहे. मी दोन पर्याय देईन, त्यातला एक पर्याय निवडायचा. अनुवादन की लेखन? अनुवादन बर, खूपच छान. ऑनलाइन की क्लासरूम? बर, क्लासरूम. प्रत्यक्ष ते प्रत्यक्ष. मराठी की हिंदी? मराठी. बर. समुद्र किनारी फिरणं की डोंगर माथ्यावर चढणं? समुद्र किनारी फिरणं ओहो, जलतत्व प्रबळ असावं. जलतत्व आहे प्रबळ, बरोबर. राग व्यक्त करणं की शांत बसणं? राग व्यक्त करणं. बरं. क्रिकेट की फुटबॉल? क्रिकेट. बरं. समाजातल्या अशा कोणत्या गोष्टी आहे की ज्याचा तुम्हाला खूप राग येतो आणि त्यासाठी काहीतरी करावं असं मनापासून वाटतं? समाजात अशा बघा बऱ्याचशा गोष्टी आहेत आसपास आपल्या घडत असतात, म्हणजे पेपर उचलला आपण ना वाचला सकाळी की मन उद्विग्न होतं कधी कधी. तर त्याच्यामध्ये मला ना सगळ्यात जास्त हे जे स्त्रियांवर आणि बालकांवर अत्याचार म्हणून जिथे जिथे मी वाचते त्यावेळेला, म्हणजे म्हणतात ना की खून खोलना जे गोष्ट आहे, असं वाटतं की आपल्या हातात जर काही असतं ना तर आपण तिथे रस्त्यात त्यांना फाशी दिली असती, इतका म्हणजे माझा संताप होतो की ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या समाजामधनं खरोखर नष्ट झाल्या पाहिजेत. बघा मध्यंतरी आपण ऐकलं होतं की गुलाबी गँग म्हणून त्या बायकांनी तयार केली होती, हो. की आता काय मी ती का स्त्री अबला आहे किंवा लहान मुलांना जर कोणी असं काही वागवलं तर याच्यामध्ये ना हे सगळे कायद्यामध्ये सुद्धा सुधारणा होणं गरजेचं आहे. असे होल्स ठेवू नका की तिथनं त्याची सुटका होईल, त्यामुळे अलर्टनेस हे सुद्धा आहे. मी तर म्हणेन की प्रत्येकाने कायद्याचा सुद्धा, आता हे ज्योतिषशास्त्राप्रमाणे कायद्याचा सुद्धा अभ्यास करायची गरज निर्माण झालेली आहे. तर हा जो अत्याचार हा जो विषय आहे ना तो अगदी म्हणजे प्रत्येकाला तो हे करून जाणार आहे की आणि ते आपण बघतच असतो. आणि शेवटी सृष्ट दुष्ट हे रामायण महाभारतापासूनच सुरू आलेलंच आहे, ते कुठेही तुम्हाला सगळी क्लीन चिट कुठेच मिळणार नाहीये. म्हणजे काय, अलर्टनेस असणं हे आपल्या हातात आहे आणि आपल्या घरातल्या मुली, आपल्या आजूबाजूच्या व्यक्ती किंवा काय ह्या सगळ्यांना प्रोटेक्शन देणं किंवा त्यांना तसं निर्माण करणं हे आपल्या हातात आहे. बाकी आपण राग व्यक्त करू शकतो आणि त्या माध्यमातून जर उद्या इतर बाजूनी सुद्धा त्याच्यावर जर कोणी आरडाओरडा करतात, मग कॅन्डल मार्च करतात किंवा काय, मग त्यानंतर तिथे ते थांबतं, तर असं होता कामा नये. याच्यासाठी काहीतरी ठोस पावलं उचलली गेली पाहिजे असं मला नेहमी वाटतं. तुमच्या आयुष्यातील आनंदाचे दोन क्षण कोणते? आनंदाचे क्षण तर भरपूर आले आहेत हो, दोनच क्षण कशाला, परंतु पहिला जो क्षण आहे ना तो एक क्षण असा आहे की जो आम्हाला स्वतःचं घर जेव्हा मिळालं अच्छा. तो आनंदाचा क्षण होता. कारण काय झालेलं की ते अंडर कन्स्ट्रक्शन, तो ताबा मिळत नाही, ताबा मिळत नाही, हे फार लांबलेली ती गोष्ट होती आणि असं वाटत होतं की आता हे दृष्टिपथात येतंय की नाही. आणि खूप लहान होते ऍक्च्युली मी, त्यामुळे मला असं ते फार आनंद वगैरे असं, पण घरच्यांचा जो आनंद, त्यांचं जे टेन्शन रिलीज होणं आणि हे जे दिसलं ना तो अतिशय एक आनंदाचा क्षण होता. तो अगदी म्हणजे मी सांगेन की तो आनंदाचा क्षण होता. आणि आणखीन एक आयुष्यात खरोखर आनंदाचा क्षण म्हणजे काय, लहानपणापासून ना मला एक आवड होती म्हणजे फॉरेनची बाहुली मी खेळेन, फॉरेनच्या बाहुलीनी. हे आता बर. मला असं वाटतं माझ्या एजच्या ज्या मुली असतील, ज्या बायका असतील, त्यांचं कदाचित ते पूर्वी ते स्वप्न असू शकेल. आता बाहुलीनी कोण किती खेळतं आय डोंट नो, परंतु तेव्हा मला वाटायचं. आणि खरोखर जेव्हा माझा भाऊ परदेशात गेला त्यावेळेला माझं वय बऱ्यापैकी मोठं होतं, तरी सुद्धा त्यांनी लक्षात ठेवून माझ्यासाठी ती किल्लीवाली बाहुली आणली होती, जी डोळे फिरवत होती, जी चालत होती, जी तिचे छान छान नवे नवे कपडे होते वेगळे, तो पण माझ्या आयुष्यातला अतिशय आनंदाचा क्षण होता. खूपच छान. छोट्या गोष्टीतही मोठा आनंद असतो आणि ज्योतिषशास्त्र हे आपलं शास्त्रच मानवी आयुष्यात आनंद निर्माण करण्यासाठी आहे. या शास्त्राकडे युवा पिढीने वळलं पाहिजे, एक व्यवसाय म्हणून या विषयाकडे बघितलं पाहिजे, त्यासाठी समृद्ध व्हायला पाहिजे, त्यासाठी तुमचा अभ्यास सखोल असला पाहिजे. झूम किंवा मीडिया हे आपल्याला खूप सुंदर मिळालेत की ज्यामुळे आपण या क्षेत्रात जास्तीत जास्त अभ्यास करू शकतो. हे जरी कितीही खरं असलं तरी झूम ते झूम आणि प्रत्यक्ष ते प्रत्यक्ष
त्यामुळे प्रत्यक्ष अभ्यासाला पर्याय नाही. गुरु समोर जे आपण बसून अभ्यास करतो, उपनिषद या शब्दाचाही तोच अर्थ आहे की गुरु सोबत बसून जो अभ्यास केला जातो, तर त्या पद्धतीने जेव्हा आपण अभ्यास करतो आणि त्या पद्धतीने वाटचाल करतो, सर्व क्षेत्रांमध्ये मास्टरी घेतो. कारण की जेवढं एखादं कार्य कठीण असेल तेवढं जास्त अभ्यास करावा हेच त्याला उत्तर असतं. त्यामुळे या क्षेत्रात येणाऱ्या तरुण पिढीने जास्तीत जास्त अभ्यास करावा, सगळ्या शाखांचा अभ्यास करावा, या शिबिरात सहभाग घ्यावा आणि त्यांच्या आयुष्याची उत्तम वाटचाल आनंदाने करावी असं मी सांगेल. नीलम मॅडम यांचा आभार मानणार नाही, ते त्या मॅडमही आहेत, माझी मैत्रिणही आहे आणि खूप छान त्यांचे विचार आहेत आणि त्या नेहमीच आपल्याला सहकार्य करत असतात. असं सहकार्य त्यांनी या पुढे देखील करावं, जळगावला यावं, आपण प्रत्यक्ष भेटू, भरीत पार्टी करू. आता थांबते, धन्यवाद, शुभम भवतु, जय ज्योतिष. धन्यवाद मॅडम. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11 हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.